हॅलो माय डिअर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इलेवन स्टँडर्ड बायोलॉजी एन सी आर टी लेसन नंबर फोर दॅट इज ॲनिमल किंगडम सो यामध्ये आपण बेसिकली ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे ते पाहणार आहोत याआधी आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये क्लासिफिकेशनची गरज काय आहे किंवा ऑर्गॅनिझम्स एक साधारणत फाईव्ह कोणते किंगडम्स आहेत हे सगळं आपण पाहिलं होतं आता त्या फायड फाईव्ह किंगडमपैकी आपण एक किंगडम पाहतोय तो म्हणजे किंगडम ॲनिमालिया सो so, लेट अस स्टार्ट सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन पाहणार आहोत यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर या ज्या पहिल्या दोन तीन लाईन्स आहेत यामध्ये फक्त हेच सांगितले की क्लासिफिकेशन का केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं वगैरे वगैरे सो जस्ट आपण स्टार्ट करतोय फोर पॉईंट वनपासून ज्यामध्ये आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन पाहणार आहोत म्हणजे कोणते असे क्रायटेरिया आहेत की ज्या आधारे क्लासिफिकेशन केलं जातं ओके सो सगळ्यात पहिल्यांदा आहे अरेंजमेंट ऑफ सेल्स म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर जे पोरीफेरा किंवा स्पॉन्जेस आहेत त्यांच्यामध्ये फक्त सेल्स प्रेझेंट आहेत त्यानंतर तुम्ही जर पाहिलं निडारियामध्ये किंवा टेनोफोरामध्ये त्यांच्यामध्ये टिश्यू प्रेझेंट आहेत त्यानंतर जर आपण प्लॅटेलिमेंथस पाहिलं त्यांच्यामध्ये फक्त ऑर्गन्स आहेत ॲश्कलमेंथसमध्ये जर आपण पाहिलं तर ऑर्गन सिस्टम आहे आणि ॲश्कल मेंथसपासून कॉर्डेट्सपर्यंत सगळ्यांमध्ये ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं ओके हे सगळं तुम्ही बेसिक ऑलरेडी टेन्थमध्ये पण पाहिलेलं आहेच नेक्स्ट आहे बॉडी सिमेट्री बॉडी सिमेट्री म्हणजे काय तो तर सपोज एखादा ऑर्गॅनिझम आहे आणि त्यांच्या बॉडीमधून जर आपण एखादी इमॅजनरी लाईन ड्रॉ केली तर त्यानंतर आपल्याला किती पार्ट्स इक्वल पार्ट्स त्या बॉडीचे मिळू शकतात यावरती आपण बॉडी सिमेट्री डिसाईड करतो आता या ठिकाणी आपल्याकडे हायड्रा आहे हायड्रामध्ये जर आपण कसंही कट केलं सेंटरमधून तर आपल्याला दोन इक्वल हॅल्स मिळतात दोन इक्वल पार्ट्स मिळतात सो अशा पद्धतीने आपण याला म्हणतो रेडियल सिमेट्री आपण सिमेटे डिटेलमध्ये पाहणार आहोतच आता जस्ट आपण इंट्रोडक्शन पाहतो आहे नेक्स्ट आहे नेचर ऑफ सिलोम सिलोम म्हणजे काय बॉडी कॅव्हिटी हे कशामुळे तयार होते तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये थ्री लेयर्स असतात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक्टोडम, मग मिझोडम आणि मग एन्डोडम सो हा जो मिझोडमचा लेअर आहे हा जेव्हा स्प्लिटिंग शो करतो किंवा स्प्लिट होतो तेव्हा त्यापासून आपल्या बॉडीमध्ये बॉडी कॅविटी तयार होते मग काही ऑर्गॅनिझम्समध्ये हे स्प्लिटिंग पूर्णतः क्लिअरली झालेलं आहे जसं की आपण आहोत आपल्या बॉडीमध्ये पूर्णतः स्प्लिटिंग झालेलं आहे काही सिडिओ सिलोमेट्स आहेत सिडिओ सिलोमेट्स म्हणजे काय पूर्णतः स्प्लिटिंग नाही झाले अर्धवट झाले किंवा स्प्लिटिंगचे पाउचेस तयार झालेत ओके जसं की फॉर एक्झाम्पल एसकेल मेंथस नेक्स्ट जर आपण पाहिलं काहींच्या ह्याच्यामध्ये बॉडी कॅविटीज नाही आहे फॉर एक्झाम्पल पोरीफेरा असेल निडारिया असेल टेनोफेरा असेल आणि प्लॅटीहेलमिन्दस असेल यांच्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारची बॉडी कॅविटी नाही आहे म्हणजे स्प्लिटिंग ऑफ मिझोरम झालेलं नाही आहे ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॅटर्न्स ऑफ डायजेस्टिव सिस्टम त्यांच्यामध्ये डायजेस्टिव सिस्टम कशा प्रकारची आहे कम्प्लीट आहे इनकम्प्लीट आहे ते पण आपण पुढे पाहणार आहोत नेक्स्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टम कशी आहे ओपन क्लोज ओपन टाईप आहे की क्लोज टाईप आहे ते याच्यामध्ये येतं नेक्स्ट आहे रिप्रडक्टिव्ह सिस्टम सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात की सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात हे सगळं रिप्रोडक्शनमध्ये येतं ओके सो हे काही क्रायटेरिया आहेत की ज्याच्या आधारावरती ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे वेगवेगळ्या फायलम्समध्ये वेगवेगळ्या सब फायलममध्ये क्लासेसमध्ये सब क्लासेसमध्ये ओके सो लेटअस स्टार्ट लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन लेवल म्हणजे काय कोणत्या लेवलवरती ऑर्ग त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गनायझेशन आहे सेल्युलर लेवलवरती आहे की ऑर्गन लेवलवरती आहे ऑर्गन सिस्टम लेवलवरती आहे टिश्यू लेवलवरती आहे त्याला आपण म्हणतो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती आहे की सगळे ॲनिमल्स मल्टीसेल्युलर आहेत जे युनिसेल्युलर होते ते सगळे प्रोटिस्टामध्ये आहेत मोनेरामध्ये युनिसेल्युलर आहेत आणि प्रो कॅरिओ आहेत तर प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर आणि यू आहेत आता राहिलेले जे काही मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत ते सगळे येणार आहेत कशामध्ये किंगडम ॲनिमालियामध्ये सोबतच आपण त्यांना कोणाला ॲनिमल्स म्हणतो तर ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे त्याला आपण ॲनिमल्स म्हणतो ओके सो ते सगळे येणार आहेत ॲनिमालियामध्ये सो ॲनिमालिया ॲनिमेलिया वॉटेवर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल आता जर आपण स्पॉन्जेस किंवा पोरिफेरा घेतलं फायलम पोरिफेरामधले ऑर्गॅनिझम जर आपण घेतले त्यांच्या बॉडीमध्ये फक्त सेल्स आहेत त्याच्यापासून टिश्यू किंवा ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम असं काही डेव्हलप नाही झालंय सो त्यांच्या बॉडीमध्ये फक्त आणि फक्त सेल्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की, की so, पोरिफेरामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं ओके सो यांच्यामध्ये लूज सेल्स ॲग्रिगेट आहेत ॲग्रिगेट म्हणजे काय सेल्स असे लूज आहेत त्यांच्यामध्ये स्पॉन्जेन फायबर आहे जस्ट अटॅचमेंटसाठी दोन सेल्सच्यामध्ये आणि ॲग्रिगेट म्हणजे असा एक ग्रुप आहे सेल्सचा ओके सो फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल आहे पोरिफेरा आणि स्पॉन्जेस यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर पण पाहायला मिळतं म्हणजे कसं आता फक्त सेल्स आहेत इटुकले बिटुकले सो ते ठरवून घेणार की बाबा मी वॉटर आतमध्ये घ्यायचं काम करतो मी वॉटर बाहेर फेकायचं काम करतो सो अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये कामं त्यांनी वाटून घेतलेली आहे सो अशा पद्धतीने हे सगळे सेल्स खूप अतिशय त्यांनी छान नियोजन केले आहे कामसू आहेत शाणे आहेत ओके आ, सो नेक्स्ट आहे इन सिलेंडरेट्स सिलेंडरेट्सलाच आपण निडारियन्स पण म्हणतो पोरीफेरा आधी येतं मग सिलेंडरेट्स येतं सो थोडीशी ॲडव्हान्स लेवल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सिलेंडरेट्समध्ये सिलेंडरेट्समध्ये सेल अजून थोडे कॉम्प्लेक्स होतात आणि या ठिकाणी सेम फंक्शन सेम ओरिजिन आणि सेम स्ट्रक्चर असणारे सेल्स एकत्र येतात आणि त्यापासून टिश्यू तयार होतं म्हणजे बेसिकली पोरीफेरानंतर येणारे जे निडारियन्स आहेत त्यांच्यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं ओके अ स्टील हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दॅट इज ऑर्गन लेव्हल इज एक्झिबिटेड बाय मेंबर्स ऑफ प्लॅटी हेल्मिंटस त्यानंतर आपण पाहतोय नंतर काय येणार आहे प्लॅटी हेल्मेंटस प्लॅटी हेल्मेंटसमध्ये अजून थोडंसं काहीतरी ॲडव्हान्स असणार आहे मग त्यामध्ये काय येतं ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे यामध्ये थोडेसे इटुकले बिटुकले ऑर्गन्स तयार होणार आहेत कशापासून वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यूजपासून ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून जर आपण पुढे गेलो प्लॅटी नंतर ॲशकल मेंथस अनालिडा मोल्युस्का हेमी इथू सॉरी इकायनो डर्माटा आणि मग हेमी सो असं जर आपण पुढे पुढे गेलो तर यांच्या सगळ्यांमध्ये म्हणजे मेंथसपासून में पुढे कॉर्डेट्सपर्यंत सगळ्यांमध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं आता ऑर्गन सिस्टम काय आहे आपल्या बॉडीमध्ये पूर्ण डायजेस्टिव सिस्टम आहे पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे पूर्ण नर्वस सिस्टीम आहे ही कशापासून बनली सेम काम करणारे सेम काम म्हणजेच एका कॉर्डिनेशनमध्ये काम करणारे ऑर्गन्स एकत्र आले आणि त्यांच्यापासून एक सिस्टम तयार झाली आणि अशाच पद्धतीने ज्या ज्या ऑर्गनिजम्सच्या बॉडीमध्ये ऑर्गन्स सिस्टीम तयार करतात त्याला आपण म्हणणार आहोत ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ओके ती कोणामध्ये आहे ॲनेलिडा अर्थ्रोपोडा ॲनेलिडा या सगळ्यांमध्ये असणार आहे ती सिस्टम ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता डायजेस्टिव सिस्टम डायजेस्टिव्ह सिस्टम दोन प्रकारचे आहे एक तर कंप्लीट आणि एक आहे इनकम्प्लीट आता कम्प्लीट म्हणजे काय त्या ठिकाणी पूर्ण फूड uh, फूडच्या एंट्रीसाठी वेग एक वेगळं पार्ट आहे आणि फूडच्या एक्झिटसाठी एक वेगळं पार्ट आहे म्हणजे ॲनस आणि माउथ सेपरेट सेपरेट आहे मध्ये सोबतच बॉडी कॅविटी प्रेझेंट आहे किंवा ज्याला आपण डायजेस्टिव्ह कॅव्हिटी म्हणतो ज्याला आपण एलिमेंटरी कॅनल म्हणतो ती सगळी काही फुल फुल सिस्टीम प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत त्यांच्या बॉडीमध्ये कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे मग ज्यांच्या बॉडीमध्ये पूर्ण अशी सिस्टम नाही आहे की एलिमेंटरी कॅनल नाही आहे एनएस आणि माउथ सेपरेट नाही आहे त्याला आपण म्हणणार आहोत की त्यांच्या बॉडीमध्ये इनकम्प्लीट ऑर्गन इनकम्प्लीट डायजेस्टिव सिस्टम आहे आता इनकम्प्लीटमध्ये कशी असते लाईक ब्लाइंड सॅक तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीने सो याच्यामध्ये काय होतं हे निडारियन्समध्ये असणार आहे सो याच्यामध्ये काय होतं फूड एकाच साईडून आतमध्ये येतं आणि त्याच साईडून बाहेर पण जातं ओके सो हे काय आहे सिंगल होल प्रेझेंट आहे की ज्यामधून फूड आतमध्ये पण येणार आहे आणि त्यामधूनच फूड बाहेर पण जाणार आहे सो याला आपण म्हणणार आहोत इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आता इनकम्प्लीट कोणाकोणामध्ये असते ज्यांच्यामध्ये बॉडी कॅविटी नाही आहे अशांमध्ये म्हणजे कोणामध्ये एक तर पहिली गोष्ट पोरीफेऱ्यामध्ये डायजेस्टिवची गरज नसते कारण ते फक्त पाणी घेतात आणि पाणी सोडतात सो so, पहिल्यांदा असणार आहे निडारियन्स दुसऱ्यांदा असणार आहे टेनोफोरा टेनोफोरा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण निडारियन्स सारखेच बरेशे कॅरेक्टर्स सगळे नाहीत बरेचसे कॅरेक्टर्स टेनोफोरामध्ये असतात सो आपण टेनोफोराला एक मायनर फायलम म्हणतो म्हणजे जास्त मोठा म्हणत नाही कारण त्यामध्ये एवढे सगळे ऑर्गॅनिझम्स येत नाहीत काही मोजके ऑर्गॅनिझम्स यामध्ये येतात थर्ड वन आहे प्लॅटी हेल्मिंथस या सगळ्यांमध्ये असणार आहे इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम ओके आणि हे सोडून जे पण काही इतर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये असणार आहे एक कम्प्लीट ऑरगॅनिज सॉरी कम्प्लीट डायजेस्टिव सिस्टम ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टम ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात ओपन आणि क्लोज आता ओपन टाईप म्हणजे काय तर ज्यामध्ये ब्लड इज पम्प्ड आउट ऑफ दी हार्ट अँड सेल्स अँड टिश्यूज आर डायरेक्टली बाथ इन इट सो याच्यामध्ये काय होतं बऱ्याचदा जे ब्लड आहे म्हणजे ज्यांच्या जे बॉडीमध्ये ऑक्सिजनेटेड किंवा डीऑक्सिजनेटेड ब्लड जेणं येणं वगैरे आहे तर हे करण्यासाठी त्या ठिकाणी कॅपिलरीज प्रेझेंट असतात कॅपिलरीज म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ग्रुप ऑफ वेन्स अँड आर्टरीज त्याला आपण थोडक्यात कॅपिलरीज म्हणू शकतो सो so, अशा पद्धतीने यांच्यामध्ये आर्टरी व्हेन व्हेन असं काही डिफरन्सिएशन नाही आहे फक्त ब्लड येणार आहे ब्लड वेसल्स पण असतीलच असं काही ना नाही आहे तर याच्यामध्ये मोस्टली काय असतं ब्लड कॅविटी असतं ज्याला आपण होमो हि हि हिमोसिलोम ही, ही, असं म्हणतो की हिमोसिलोम म्हणतो सो so, यांच्यामध्ये हिमोसिलोम प्रेझेंट असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे की ब्लड कॅविटी ज्याला आपण म्हणतो आणि तिथूनच ते ब्लड डायरेक्ट सेल्सकडे किंवा डायरेक्ट टिश्यूकडे प पाठवलं जाणार आहे याच्यामध्ये असं पाईपलाईन वगैरे नाही जसं आपल्या बॉडीमध्ये असतं लाईक दॅट आर्टरी किंवा वेन्स यांच्यामध्ये नाही आहेत क्लोजमध्ये कसं येणार आहे सगळं आयटरी प्रेझेंट आहे वेन प्रेझेंट आहेत डिऑक्सिजनेटेड ब्लडसाठी ऑक्सिजनेटेड ब्लडसाठी कॅप्युलरीज प्रेझेंट आहेत प्रत्येक सेलपर्यंत प्रत्येक टिश्यूपर्यंत ब्लड पोहोचवण्यासाठी ओके सो अशा पद्धतीने दोन प्रकारचे सर्क्युलेटरी सिस्टम असतात आता हे ओपन टाईप कोणाकोणामध्ये असणार आहे एक तर पहिली गोष्ट जे पण अॅनिमल्स आहेत तर त्याच्यामध्ये आर्थ्रोपोडा जर आपण पाहिलं कॉक्रोचमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी जे ब्लड आहेत तर त्या डा त्याच्यामध्ये वेन्स वगैरे असं काही नसतं सो ब्लड डायरेक्ट पंप होणार आहे आणि कॅपेलरीज पण so, so, त्या ठिकाणी नसतात डायरेक्ट सेल्समध्ये किंवा टिश्यूमध्ये जाणार आहे ते ब्लड ओके सो ओपन टाईपचं एक्झाम्पल आहे अर्थ्रोपोडा सोबतच या ठिकाणी जे नॉन सेपॅलोपोड असतात मोल्युस्कामधले तर त्यांच्यामध्ये हे आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला मिळते जे ट्युनिकेट्स आहेत ट्युनिकेट्स म्हणजे युरोकॉडाटामध्ये जे येतात त्यामधले काही ॲनिमल्स त्यांच्यामध्ये पण आपल्याला ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला मिळते मग क्लोज टाईप कोणामध्ये असते हे सोडून जे काही उरलेले आहेत म्हणजे ॲनेलिडा असेल सेफॅलोपोडमोलिस असतील कॉर्डेट्स असतील या सगळ्यांमध्ये आपल्याला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला मिळते मग पोरिफेरा निडारिया प्लॅटी हेल्मिंटस यांचं काय तर यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टम नसते का तर त्यांच्या बॉडीमध्ये त्याची आवश्यकता नाही आहे सो जर आपण पोरिफेरा घेतलं निडारिया घेतलं टेनोफोरा घेतलं प्लॅटी हेल्मिंटस तर या सग यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टमची गरज नसते ओके नेक्स्ट आहे सिमेट्री सिमेट्री म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण जस्ट इमॅजिन करतो की एक इमॅजिनरी लाईन यांच्या बॉडीमधून पासआउट होणार आहे आणि ती इमॅजिनरी लाईन पास झाल्यानंतर यांच्या बॉडीचे किती प्रका किती इक्वल किंवा सिमिलर प्रकार सॉरी पार्ट्स तयार होत आहेत त्याच्या आधारावरती आपण ते कोणते कशा प्रकारची सिमेट्री दाखवतात हे ठरवतो सो फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी खेकडा आहे खाता खेकडा खात असाल तर टेस्ट नक्की सांगा सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा खेकडा आहे खेकड्याच्यामधून जर आपण एक असं एक इमॅजनरी लाईन पासआउट केली तर या ठिकाणी आणि या ठिकाणी सेम सेम पार्ट्स पाहायला मिळत आहेत सो याचा अर्थ खेकडा कसा आहे बाय लॅटरली सिमेट्रिकल आहे म्हणजे यांच्यामधून जर आपण एक लाईन पासआउट केली तर मला दोनच इक्वल पार्ट्स मिळाले सो बाय लॅटरल सिमेट्रिकल ओके सपोज जर मी हायड्रामधून अशा पद्धतीने एक लाईन पासआउट केली तर मला दोन पार्ट्स मिळाले आता ही लाईन मी अशी न करता अशी पास आऊट केली तरी पण मला दोन इक्वल पार्ट्स मिळाले सिमिलरली मिळाईल अशी पासआउट केली तरी पण मला दोन आ, दोन इक्वल पार्ट्स मिळाले सो so, हायड्राला आपण मधून कुठूनही कशाही लाईन स्ट्रॉ केल्या पण मधून जायला पाहिजेत सेंट्रल ॲक्सिसमधून तर मला कोणत्याही कशाही आपण लाईन स्ट्रॉ केल्या तरीही मला दोन इक्वल पार्ट्स मिळणार आहेत सो so, हायड्रा कसा आहे रेडियल सिमेट्रिकल ओके okay? त्याच पद्धतीने जर आपण खेकड्याला असं कापलं तर आपल्याला दोन इक्वल पार्ट्स मिळणार नाहीत आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यानंतर अजून एक तिसरा प्रकार येतो तो ए सिमेट्रिकल सिमेट्रिकलमध्ये काय येतं लेट मी शो यू या ठिकाणी एखादं असेल तर हां सो या ठिकाणी आहेत पोरीफेरा आता या पोरीफेराला सपोज की मी याला असं कट केलं तरी कुठून जरी कसं जरी कट केलं सपोज की मी एक पार्ट असा केला किंवा असा कसं जरी कट केला तरीही मला इक्वल एक। सेम हाल्स मिळतील का नाही मिळणार सो त्याच्यामुळे हे जे स्पॉन्जेस आहेत हे कसे असतात ए सिमेट्रिकल असतात कसंही जरी मी कट केलं तरी पण मला इक्वल पार्ट्स मिळत नाही आहेत ओके मेन क्रायटेरिया काय आहे की इक्वल टू इक्वल पार्ट्स याच्यामध्ये मिळायला पाहिजेत ओके नसतील मिळत तर ते कसं आहे एसिमेट्रिकल सो सिमेट्रिकलमध्ये स्पॉन्जेस येतात रेडियली सिमेट्रिकलमध्ये असिलि सिलेंडराटा किंवा निडारिया टेनो फोरा इकायनोडम्स मध्ये पण प्रकार आहेत हा जर तुम्ही लार्वा इकायनोडम्स घेतलं तर ते बायोलेटरल शो करतात आणि जर तुम्ही अडल्ट इकायनोडम्स घेतलं तर ते रेडियली सिमेट्रिकल शो करतात ओके सो लार्वा असेल तर बायोलेटरल सिमेट्री अडल्ट असेल तर रेडियली सिमेट्री ओके बायोलेटरल अजून कोण कोण दाखवतं इकायनोडॉम्स से लार्वा सोबतच प्लॅटीहेलमेंथस एशकलमेंथस ॲनेलिडा आर्थ्रोपोडा आणि काय अजून ते असतात हेमिकॉडाटा या सगळ्यांमध्ये आपल्याला बायोलेटरली सिमेट्री पाहायला मिळते ओके सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ऑर्गॅनिझम्स कसे कसे असतात जर तुम्ही हायड्रा पाहिलं तर हायड्रा कसं आहे हायड्रा ससाईल आहे ससाईल म्हणजे काय एका फिक्स्ड जागेवर तिथे असतं ते माशांसारखं किंवा जेलीफिशसारखं मूव करत नाही ओके सो ते एका फिक्स्ड जागेवरती सबस्टॅटमला अटॅच असतं सबस्टॅटम म्हणजे काय एक असं ज्याला आपण जागा म्हणू शकतो की ज्या ठिकाणी ते पूर्ण चिटकून असतात किंवा तिथेच ते राहतात ओके तिथेच ते अटॅच असतात सो uh, so अशा पद्धतीने हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत लाईक हायड्रा तर यांच्यामध्ये लाय रेडियली सिमेट्री असल्यामुळे ते काय करू शकतात सगळ्या बाजूनी आता ते त्यांना हे अशा पद्धतीचे हात हात नाही म्हणता ना, येणार टेंटॅकल्स म्हणू शकतो आपण याला तर हे काय करणार आहेत अशा पद्धतीने हे लांब करणार आहेत आणि कुठूनही त्यांना जर आजूबाजूला फूड मिळालं की ते घेणार आहेत आणि खाणार आहेत सोबतच ते स्वतःचं संरक्षण पण करू शकतात विधी हेल्प ऑफ अशा पद्धतीने ते रेडियली सिमेट्रिकल असल्यामुळे सो हा त्यांचा एक बेनिफिट आहे फायदा आहे नेक्स्ट आहे डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्ला ट्रिप्लोब्लास्टिक आता डिप्लो म्हणजे काय नावातच डी आय आहे याचा अर्थ दोन काहीतरी असणार आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जम लेयर्सचा उल्लेख केलेला आहे जम लेअर्स म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन फ्यूज होऊन त्यापासून एक झायगोट तयार होतं हे मान्य आहे सगळ्यांना बरोबर आफ्टर दॅट हे जे झायगोट आहे तर ते टू वीक टू टू मंथ ओके दोन आठवडे ते दोन महिने यांच्या दरम्यान त्याचं एमरी ओमध्ये कन्वर्जन होतं सो आता हा जो एम असणार आहे यामध्ये जे सेल्स असतात तर त्यापैकी बरेचसे सेल्स कसे असतात त्याच्यामध्ये थ्री जर्म लेयर्स पाहायला मिळतात कोणते कोणते एंडोडम मिझोडम आणि एक्टोडम असे जर थ्री जम लेअर्स असतील जम लेअर्स म्हणजे काय जस्ट लेअर्स आहेत सेलमधले सगळ्यात आतला जो असतो त्याला आपण म्हणतो एंडोडम आतला लेअर आहे मधला मिझोडम बाहेरचा लेअर असेल त्याला आपण म्हणतो एक्टोडम ओके सो हे जर तीनही लेअर प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत ते ट्रिप्लो ब्लास्टिक आहे कारण तीन लेअर्स आहेत आणि या ठिकाणी जर मिझोडम प्रेझेंट नसेल फक्त एक्टो आणि एन्डो प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणणार आहोत की ते कसं आहे डिप्लो ब्लास्टिक आहे ओके सो डिपेंड अपॉन किती लेअर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यानुसार आपण त्याला डिप्लो किंवा ट्रिप्लो ब्लास्टिक म्हणतो आता डिप्लोमध्ये कोण कोण येणार आहे निडारियन्स येणार आहेत सगळे निडारियन्स आणि टेनोफोरा हे सगळे डिप्लो ब्लास्टिकमध्ये येणार आहेत आता याच्यामध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर एक लाल कलरचं काहीतरी पाहायला मिळत आहे याला आपण म्हणतो मिझोग्लिया हे जेलीसारखं स्ट, स्ट्रक्चर असतं तुम्ही जेली फिश वगैरे पाहिलं असेल ते कशा लाईक जेली असतात तर ते कशामुळे असतात यांच्यामध्ये हे एक मध्ये लेअर प्रेझेंट आहे मिसोग्लिया जो की जेलीप्रमाणे असणार आहे त्याच्यामुळे ते जेली लाईक त्याचा त्याचा अपिअरन्स असतो ओके नेक्स्ट आहे नेक्स्ट पेज ओके okay. सो so, जे मिसोडम असतात तर तो एक थर्ड जर्मिनल लेअर आहे जो प्लॅटी हेल्मिंटसपासून ॲस्कल हेल्पिंटस त्याच्यानंतर ॲनेलिडा आर्थ्रोपोडा इथपासून ते कॉर्डेट्सपर्यंत सगळ्यांमध्ये पाहायला मिळतं ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे तीन जाम लेयर्स ओके म्हणजे प्लॅटी हेल्मिंटर्सपासून पुढे सगळ्यांमध्ये थ्री लेअर्स आहेत आणि फक्त निडारिया आणि टेनोफोरामध्ये टू लेयर्स आहेत मग पोरी फेरायचं काय त्याला बिचारायला असं का ठेवलं आहे तर त्याला असं ठेवण्यामागचं कारण हेच की त्याच्यामध्ये फक्त सेल्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतेही लेअर्स वगैरे पाहायला मिळत नाहीत ओके आता हे जे ले आपण ट्रिप्लोप्लास्टिक किंवा डिप्लोप्लास्टिक म्हणतोय तर हेच लेअर्स परत एकदा पुढे गेल्यानंतर म्हणजे पुढे जेव्हा बॉडीमध्ये सगळे पार्ट्स वगैरे डिफरन्शिएट होणार तर तेव्हा ते टिश्यूमध्ये किंवा ऑर्गनमध्ये कन्वर्ट होतात ओके नेक्स्ट आहे सिलोम सिलोम म्हणजे काय बॉडी कॅविटी याच्यामध्ये पण परत तीन प्रकार पडतात आता सिलोम कशामुळे तयार होतं मग अशी सांगितल्याप्रमाणे सिलोम हे मिसोडमच्या स्प्लिटिंगमुळे तयार होतं सोबतच प्रेझेन्स ऑर ॲब्सन्स ऑफ अ बॉडी कॅविटी बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्लासिफिकेशन सो जेव्हा आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा त्या ऑर्गॅनिझममध्ये बॉडी वॉल किंवा गट वॉलमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे का गट वॉल म्हणजे काय लाईक like, इंटेस्ट्राइन एलिमेंटरी कॅनल ओके सो so, बॉडी वॉलमध्ये किंवा गट वॉलमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे का याच्या आधारावरती पण क्लासिफिकेशन केलं जातं हा एक खूप मोठा क्रायटेरिया आहे सो जर त्यांच्यामध्ये बॉडी कॅविटी प्रेझेंट असेल आणि या ठिकाणी हे हे काय आहे रेड कलरचं मिझोडमची लायनिंग आहे आणि मिझोडम कसं होतं एक पूर्ण भरलेलं स्ट्रक्चर होतं आता ते काय झालेलं आहे स्प्लिट झालेलं आहे सो अशा पद्धतीने ते असं स्प्लिट झालेलं आहे मध्ये फक्त या ठिकाणी तुम्हाला एक लाईक पार्टिशनप्रमाणे uh, पाहायला मिळते बाकीचे स्प्लिट झाले सो ही जी, जी, जी या ठिकाणी जागा तयार होते व्हाईट व्हाईट कलरची म्हणजे व्हाईट कलरची नसते या ठिकाणी पेजवरती दाखवते त्याच्यामुळे व्हाईट कलरची याला आपण म्हणणार आहोत कॅव्हेटी ओके सो ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीने कॅव्हेटी किंवा सिलोम सिलोम म्हणजेच कॅविटी प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत यू सिलोमेट ओके यूचा अर्थ काय होतो ट्रू ओके सो ट्रू सिलोम यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामुळे यू सिलोमेट आता नेक्स्ट आहे असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये हे जे मिसोडम लेअर होता तर तो प्रॉपरली स्प्लिट नाही झाला आहे त्याच्यामध्ये त्या मिसोडमचे पाउचेस तयार झालेत असे गोल लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे सो या ठिकाणी पूर्ण बॉडी कॅविटी आहे का मध्ये मध्ये असे जागा आहे का तर नाही आहे हे सगळं मध्ये भरलं आहे मध्ये जागा अशा पद्धतीचं आहे म्हणजे हे पूर्ण एकदम ॲक्च्युअल ट्रू कॅव्हिटी आहे का नाही आहे सो याला आपण म्हणतो सिडोसिलोम सिडोचा अर्थ काय फॉल्स बॉडी कॅविटी ओके आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आपलं मिझोडम आहे ते डिफरन्शिएटच नाही झाले किंवा स्प्लिटिंगच त्याचं नाही झालंय सो त्याच्यामुळे आपण याला म्हणणार आहोत ए सिलोमेट ओके आता सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लॅटी हेल्मिंटस प्लॅटी हेल्मिंटस ट्रिप्लोप्लास्टिक आहे बट एसिलोमेट आहे असं ते पहिलं फायलम आहे की ज्या ठिकाणी ते ट्रिप्लोप्लास्टिक असूनही म्हणजे मेझोडमचा लेअर असूनही त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी तयार नाही झाली सो ते ट्रिप्लोप्लास्टिक आणि असिलोमेट आहे। सो ते सगळ्यात महत्त्वाचं एम सी क्यू तयार होऊ शकतं बाकी बऱ्याचश ऑर्गनिझम्समध्ये जे ट्रिप्लोप्लास्टिक आहेत ते ऑलमोस्ट सगळे सिलोमेट आहेत फक्त ॲस्केल मेंथसमध्ये आपण सिडोसिलोमेट पाहतो ओके सो so, या ठिकाणी ते सांगण्यात आलेलं आहे की सिलोम ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण सिलोमेट्स म्हणतो फॉर एक्झाम्पल अॅनलिडा मोल्युस्का आर्थ्रोपोडा इकायनोडोम्स हेमी कॉर्डेट्स कॉर्डेट्स ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्यांच्यामध्ये हे जे बॉडी कॅव्हिटी आहे तर ती पूर्णतः व्यवस्थित प्रेझेंट नाही आहे लाईक पाउचेस प्रेझेंट आहेत स्कॅटर्ड म्हणजे असे पसरलेले पाउचेस त्याला आपण म्हणणार आहोत सिडोसिलोमेट जे कॅशिकल मेंथसमधल्या ऑर्गॅनिझम्समध्ये पाहायला मिळतं नेक्स्ट आहे ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटीज नाही है। Next, आहे त्यांना आपण म्हणणार आहोत असिलोमेट्स जे की प्लॅटी हेल्मिंथसमध्ये फक्त पाहायला मिळतं ओके सो त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर निडारियामध्ये पण निडारिया पण असिलोमेट आहे पण निडारियामध्ये बॉडी कॅव्हिटी किंवा फक्त दोनच लेअर्स आहेत त्याच्यामुळे जास्त काही त्याचा विषय येत नाही फक्त प्लॅटी हेल्मिंथसला आपण म्हणतो की ते ट्रिप्लोप्लास्टिक असूनही असिलोमेट आहे नेक्स्ट आहे सेगमेंटेशन आता सेगमेंटेशनमध्ये बेसिकली काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत एक तर ते पूर्ण ऑर्गन त्या म्हणजे त्या ऑर्गन्समधले काही काही ऑर्गन्स पूर्णत रिपीट होतात किंवा त्यांच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल सपोज की अर्थवम आहे ओके सो त्यांच्या बॉडीवर ते अशा पद्धतीने सर्क्युलर मसल्स असतात आणि त्यांच्या आतमध्ये पण सेम तीच लायनिंग असते सो अशा पद्धतीने हे जे रिपीट 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 होतं याला आपण काय म्हणतो सेगमेंटेशन ओके सो एक तर कमीत कमी एका ऑर्गनचं तरी रिपिटेशन असायला पाहिजे किंवा बॉडीमध्ये जे, कि जे एक्स्टर्नल आणि इंटरनल स्ट्रक्चर आहे जे सेगमेंट्स आहेत त्यांचं तरी त्या ठिकाणी रिपिटेशन असायला पाहिजे तेव्हा त्याला आपण म्हणतो सेगमेंटेशन आता हे जे सेगमेंटेशन दाखवलं जातं मेटामॅरिक सेगमेंटेशन जे हे दाखवलं जातं याला आपण म्हणणार आहोत मेटामॅरिझम हे कोण कोण दाखवतं अर्थवम दाखवतं ओके अर्थ तुम्ही पाहिलं असेल से से सेगमेंटेशन पाहायला मिळतात अर्थवम कोणत्या फायलममध्ये येतं आठवा आठवा दहावीला अभ्यास केला आहे ना हां ॲनालिडामध्ये येतं सो अर्थवम कशामध्ये येतं ॲनालिडामध्ये येतं म्हणजे ॲले अनालिडाला आपण एक असं म्हणतो की त्याचं मेटामॅरिझम हे एक लीड कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा एक बेसिक क्रायटेरिया आहे ॲनेलिडाचा ओके सोबतच हे आपल्याला अर्थ्रपोडामध्ये पण पाहायला मिळतं कॉर्डेट्समध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये पण पाहायला मिळतं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स रिपीट नाही होत आपल्या बॉडीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपला जो वर्टप्रल कॉलम आहे त्यांच्यामधले बरेचसे म्हणजे जे काय मधलेमधले ब्लॉक असे आहेत रिपीटेड आहेत ओके सो त्याला आपण म्हणणार आहोत एक रिपीटेड स्ट्रक्चर त्या ठिकाणी बॉडीमध्ये पाहायला मिळते सो ते पण एक मेटामॅरिझमचाच एक प्रकार आहे ओके नेक्स्ट आहे नोटोकॉड याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की याचं ओरिजिन काय आहे याचं ओरिजिन आहे मिझोडम हे मिझोडमपासून पासून तयार झालेलं आहे ओके सो एक रॉडलेक्स स्ट्रक्चर आहे जे की बॉडीला सपोर्ट करण्याचं काम करतं आणि हे कोणामध्ये असणार आहे कॉर्ड आहे म्हणजे कोणामध्ये असतं कॉर्डेट्समध्ये आणि याच्यावरूनच ठरतं की कोण कॉर्डेट आहे आणि कोण नोट नॉन कॉर्डेट आहे सो ज्यांच्यामध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे ते कॉर्डेट्स म्हणजे आपण आणि ज्यांच्यामध्ये नोटोकॉड्स नाही आहे ते नॉन कॉर्डेट्स म्हणजे ते किडेमकोडे ओके सो सोबतच या ठिकाणी अजून एक आहे की हे जे नोटोकॉर्ड आहे त्या ते डोरसल साईडला म्हणजे मागच्या बाजूला तयार होतं सो आफ्टर दॅट आता कॉरिडेट्स कोणकोणते आहेत तर ज्याच्यामध्ये सगळे एव्हिज किंवा मॅमालिया किंवा युरो कॉर्डाटा सेफेलो ब्रेटा हे सगळे सब फायलम्स ज्याच्यामध्ये येतात आणि त्यासोबतच क्लासेसमध्ये सायक्लोस्टोमॅटा असेल पायसिस असेल अजून काय असतं हां एज असेल अँफेबिया असेल रेप्टॅलिया असेल मॅमॅलिया असेल हे सगळं कशामध्ये येणार आहे कॉर्डेट्समध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये पोरिफेरापासून हेमी कॉर्डाटापर्यंत जे जे सगळे आहेत हेमी कॉर्डाटाला पण आपण याच्यामध्ये इन्क्ल्यूड नाही करत नॉन कॉर्डेट्समध्ये बेसिकली पोरिफेरापासून इकॅनोडोमाटापर्यंतच येतं हेमी कॉर्डेट्सला आपण नॉन कॉर्डेटमध्ये का घेत नाही याच्यामागे एक रिझन आहे की हेमी कॉर्डाटामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हेमी म्हणजे काय हाफ आणि कॉर्डाटा म्हणजे काय कॉर्डेट सो जर आपण वरवर पाहिलं तर हेमी कॉर्डाटामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये थोडंसं कॉर्डेट असतं म्हणजे थोडंसं नोटोकॉर्डलॅक्स स्ट्रक्चर प्रेझेंट असतं सो so, त्यामुळे त्याला आपण असं म्हणतो की जे हेमिकॉडाटा फायलम आहे तर तो कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांच्यामधलं कनेक्टिंग लिंक आहेत सो so, आपण हेमी कॉर्डेट्सला पूर्णतः नॉन कॉर्डेटही म्हणू शकत नाही आणि पूर्णतः कॉर्डेट पण म्हणू शकत नाही ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आता आपण फायनली ॲनिमल्सला क्लासिफाय करणार आहोत पण त्याआधी एक छानसा चार्ट आहे जी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत गेली सोळा सतरा मिनटं वाचत होतो तर ती इन्फॉर्मेशन शॉर्टकटमध्ये तुम्हाला या ठिकाणी या चार्टमध्ये पाहायला मिळते सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी किंगडम आहे आपल्या ॲनिमालिया जो की मल्टी सेल्युलर आहे सोबतच से या ठिकाणी सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन कोणामध्ये पाहायला मिळतं पोरिफेरामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गन लेवल ऑर्गन टिश्यू हे सगळं 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 कोणामध्ये आहे सि सिलेंडरपासून कॉर्डेट्सपर्यंत ओके अजून एक आहे या ठिकाणी बॉडी सिमेट्री सिमेट्रिकल कोण असतं पोरिफेरा रेडियल सिमेट्रिकल कोण असणार आहे टेनोफोरा आणि सिलेंडर किंवा निडारिया बायोरेट्रिल सिमेट्रिकल कोण कोण असणार आहे प्लॅटी पासून कॉर्डेट्स पर्यंत सगळे फक्त या ठिकाणी एक्सेप्शन आहे याला आपण एक्सेप्शन असं का म्हणतो तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग अशी सांगितल्याप्रमाणे की लार्वा स्टेजमध्ये एकायनोडम्स हे बायलेटरल सिमेट्रिकल असतात तर अडल्ट स्टेजमध्ये रेडियली सिमेट्रिकल असतात सो त्याला आपण एक एक्सेप्शन मानतो बिचारा एकटा वेगळा आहे नेक्स्ट आहे बॉडी कॅव्हिटी असिलोमेट कोणामध्ये आहे पोरीफेरामध्ये अजून असिलोमेट आहे टेनोफोरामध्ये आणि निडारियामध्ये सोबतच या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी नाही आहे म्हणजे असिलोमेट आहे ते म्हणजे प्लॅटी हेल्मिंथस सिडोसिलोमेट आहे मेंथस आणि बॉडी कॅविटी असणारे म्हणजे सिलोमेट ते अॅनलेडापासून येणार आहेत कॉर्डेट्सपर्यंत सगळे ओके सो हा एक छोटासा चार्ट आहे खूप मस्त आहे तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आधीची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात राहू शकते आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय फायलम पोरीफेरा खूप मऊ मऊ छान स्पॉन्जेस यामध्ये असतात याला आपण पोरीफेरा का म्हणतो पोरस पॉरीच्या ह्याच्यामध्ये काय तर पोरस पोरस म्हणजे काय याचा अर्थ की त्यांच्यामध्ये खूप सारे पोर्स प्रेझेंट आहेत खूप सारे छिद्र प्रेझेंट आहेत ज्याप्रमाणे स्पॉजमध्ये असतात त्याप्रमाणे सो so, कॉमनली याच्यामधले जे मेंबर्स आहेत त्यांना आपण स्पॉन्जेस म्हणतो दे आर जनरली मॅरिन अँड मोस्टली एसोमेट्रिकल ॲनिमल्स जनरली मॅरीन सांगितलं आहे सगळे मेरेन नसतात काही फ्रेश वॉटरमध्ये राहणारे पण असतात ओके आणि मोस्टली एसिमेट्रिकल आहेत यांची बॉडी आपण दोन इक्वल पार्ट्समध्ये किंवा कितीही इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड नाही करू शकत नेक्स्ट uh, आहे दीज आर प्रिमेटिव्ह मल्टीसेल्युलर ॲनिमल्स अँड हॅव सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्रिमेटिव्ह आहेत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रोटोजोआन्स नंतर हेच uh, तयार झाले होते हाच फायलम तयार झाला होता सो so, याला आपण म्हणतो की हे प्रिमेटिव्ह मल्टीसेल्युलर आहेत कारण प्रोटोजोआन्स काय आहेत प्रिमेटिव्ह युनिसेल्युलर uh, आहेत ओके okay? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे कसं आहे सेल्युला लेवल आहे सोबत स्पॉन्जेस हॅव अ वॉटर ट्रान्सपोर्ट और कॅनल सिस्टीम हे फक्त पाणी प्यायचं काम करतात यांच्यामध्ये दोन प्रकारचे पोर्स प्रेझेंट आहेत हे जे बाहेर छोटे छोटे आहेत ते आहेत ऑस्टिया आणि हे जे म वरती आहे हे लाईक तुऱ्याप्रमाणे आहे तुरा दिसतो या ठिकाणी याला आपण म्हणतो ऑस्क्युला ओके की ऑस्क्युलम सो so, वरती जे आहे ते आहे ऑस्क्युलम इथे शब्द तुम्ही पाहू शकता आणि हे जे आहेत बॉडीच्या साईडला त्याला आपण म्हणू शकतो ऑस्टिया ऑस्टियामधून यांच्या बॉडीमध्ये पाणी आतमध्ये येतं आणि हे पाणी या ठिकाणी कॅविटी प्रेझेंट असते ज्याला आपण स्पॉन्जियो सेल म्हणतो सो यांच्या आतमध्ये येते सेंट्रल कॅविटी प्रेझेंट आहे सो पाणी आल्या ऑस्टियामधून आतमध्ये येतं आल्यानंतर या कॅविटीमध्ये जातं जा त्याचं सगळं काम झाल्यानंतर ते पाणी रिटर्न येणार आहे वरून बाहेर ओके सो वरून कोणत्या पोरमधून बाहेर येतं त्याला आपण म्हणणार आहोत ऑस्क्युलम सो पुन्हा एकदा ऑस्टियामधून पाणी आतमध्ये येतं स्पॉन्जो थोडंसं टाइमपास करतं त्याच्यानंतर ऑस्क्युलममधून पाणी बाहेर जाणार आहे सो जे छोटे छोटे पोर्स आहेत तर ते आहेत ऑस्टिया छोटासा शब्द आणि ऑस्ट्रिया छोटा शब्द आहे सो ते छोटे छोटे पोर्स आणि ऑस्क्युलम कंपॅरेटिव्हली थोडा मोठा शब्द आहे म्हणजे एकच मोठा पोर दॅट इज वरती असणार आहे तर तो पाण्याच्या एक्झिटसाठी ओके नेक्स्ट आहे द पाथवे ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट इज हेल्पफुल अँड इन गॅदरिंग फु गॅदरिंग फूड सो हे थोडंसं फूड पण खातात एकदम बारीक बारीक म्हणजे खूपच छोटे छोटे जे ऑर्गनिझम्स आहेत तर ते पण ते खातात नेक्स्ट आहे यांच्यामध्ये रेस्पिरेटरी एक्सचेंज पण होतं ऑब्व्हियसली ते कार्बन डायऑक्साईड बाहेर देणार पा सॉरी ऑक्सिजन आतमध्ये घेणार हे पण काम करतात सोबतच यांच्यामध्ये रिमूवल ऑफ बॉडी वेस्ट आता काही खाल्लं वगैरे तर बॉडी वेस्ट रिमूव्ह करावं लागणार सो हे सगळं करण्याचं काम कोण करतात कोयनोसाईट्स कोयानोसाईटलाच आपण कोलार सेल्स पण म्हणतो कोलार किंवा कॉलर सेल्स पण बरेच जण म्हणतात सो कॉलर किंवा कोलार सेल्स आणि लाईन द स्पॉन्ज सेल अँड द कॅनल्स सो आता या ठिकाणी हे जे स्पॉन्ज सेल आहे म्हणजे मधली कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीवरती या ठिकाणी कोलार सेल्स किंवा कॉलर सेल्स प्रेझेंट असतात त्याला आपण को कोयानोसाईट्स पण म्हणतो जे रेस्पिरेशन रिमूवल ऑफ वेस्ट मटेरियल या सगळं हे सगळं करण्याचं काम करतात ओके डायजेशन इज इंट्रासेल्युलर इंट्रासेल्युलर म्हणजे काय सेलच्या आतमध्ये डायजेशन होतं म्हणजेच या ठिकाणी डायजेशन कम्प्लीट आहे का नाही आहे यांच्यामध्ये फक्त एक सिंगल म्हणजे प्रत्येक प्रत्येक सेलच्यामध्ये डायजेशन होत असतं जे पण फूड मटेरियल येईल ते द बॉडी इज सपोर्टेड बाय अ स्केलेटन मेडअप ऑफ स्पिक्युलस ऑर स्पॉन्जिन फायबर आता ही बॉडी पूर्णतः स्पॉन्जची बनलेली आहे आता हे स्पॉन्ज म्हणजे कसेही होऊ शकतात ना स्वत इकडे इकडे हलू शकतात मग त्यांना काहीतरी सपोर्ट पाहिजे यासाठी सपोर्टसाठी यांच्यामध्ये स्पिक्युलस असतात आता हे स्पिक्युलस डिपेंड आहे की कॅल्शियमपासून बनलेत की सिलिकापासून बनलेत कॅल्शियमपासून बनले असतील तर कॅल्कॅरियस सिलिकापासून बनले असतील तर सिलिकॅरियस ओके सो डिपेंड अपॉन की कशापासून बनलेले आहेत या ठिकाणी असे काटेसारखे स्पाइन्स पण प्रेझेंट असतात ओके बॉडीला एक स्ट्रक्चर मिळावं एक एक्झोस्केलेटन मिळावं यासाठी आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पॉन्जिन फायबर म्हणजे काय जे दोन आता हे सगळी बॉडी सेलपासूनच बनलेली आहे सो दोन सेलच्यामध्ये या ठिकाणी स्पॉन्जिन फायबर असतं दोन सेलला घट्ट पकडून ठेवण्यासाठी नेक्स्ट आहे सेक्सेस आर नॉट सेपरेट म्हणजे एकाच बॉडीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही प्रेझेंट असतात त्याला की आपण हर्माफ्रोराईट पण म्हणतो बायसेक्शुअल पण म्हणतो ओके एग्स अँड स्पम्स आर प्रोड्युस्ड बाय दी सेम इंडिव्हिज्युअल एकाच बॉडी एक पण रिपोड्यू एक पण प्रोड्यूस करणार आहे आणि स्पम पण प्रोड्यूस करणार आहे स्पॉन्जेस रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन यांच्यामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही प्र दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन होतं सो so, जर असेक्शुअली रिप्रोड्यूस करणार असतील तर ते फ्रॅगमेंटेशन दाखवतात म्हणजे काय तर या ठिकाणी सपोज की हे आहे आपलं आणि सायकॉन सपोज की सायकॉन इथून कट झालं ओके म्हणजे सायकॉनचे काय तयार होतात फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि ते फ्रॅगमेंट्स खाली पडतात नवीन सबस्टार्टमवरती आणि त्यापासून नवीन सायकॉन तयार होतो सो अशा पद्धतीने यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन पण होतं अजून एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिजनरेशन दाखवतात म्हणजे सपोज की यांचा एखादा पार्ट तुटला तरी त्या पार्टपासून नवीन पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होतो ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट 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 हां सो नेक्स्ट आहे जर सेक्शुअली रिप्रोडक्शन करणार असतील तर त्यांच्यामध्ये गॅमेट्स ऑलरेडी त्यांच्या एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत सो ते त्या गॅमेट्सने सेक्शुअली रिप्रोडक्शन करतात नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज इन डायरेक्ट हॅव्हिंग अ लार्वा स्टेज लार्वा स्टेज विच इज मॉर्फोलॉजिकली डिस्टिंक्ट फ्रॉम अडल्ट सो जर हे लोक फर्टिलायझेशन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार असतील तर फर्टिलायझेशन बॉडीच्या आतमध्ये होतं डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे इनडायरेक्ट म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा एक तयार होणार मग त्या एकपासून लारवा तयार होणार मग त्या लार्वापासून प्युपा तयार होणार मग त्या प्युपापासून अडल्ट तयार होणार अशा पद्धतीने ही जी सायकल आहे ही जर एखादा ऑर्गॅनिझम फॉलो करत असेल तर त्याच्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असतं ओके सो याच्यामध्ये दोन प्रकारचे लार्वा तयार होतात एक आहे ॲम्फी ब्लास्ट्यूला ब्लास्ट्यूला आणि दुसरा आहे पॅरेन कायम्युला ओके सो so, दोन प्रकारचे यांच्यामध्ये लारवा तयार होतात ॲम्फी ब्लास्टिवला आणि पॅरेन कायम्युला हे दोन प्रकारचे लारवा याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि मोस्टली हे uh, दोनच प्रकारचे असतात बाकीचे आपण पुढे पुढे पाहणार आहोतच सो so, हे लार्वा uh, त्यांच्या अडल्ट ॲनिमलपासून किंवा अडल्टपासून खूप डिफरंट असतात कारण ऑब्वियसली ते पुढे अजून डेव्हलप होणार आहेत आफ्टर दॅट या ठिकाणी फॉर आयडेंटिफिकेशन येऊ शकतं सगळ्यात पहिल्यांदा आहे सायकॉन दुसरं आहे यू स्पॉन्जिया ज्याला आपण बाथ स्पंज पण म्हणतो पूर्वीचे काळी हे जसं आपण आत्ताच्या काळी ते वापरतो ना काय म्हणतात ते त्याला काहीतरी म्हणतात मी आता विसरले सो so, ते अंग घासण्यासाठी आपण वापरतो तो स्पंज असतो सो लुफा लुफा लुफा, लुफा म्हणतात त्याला बट पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने बाथ स्पंज वापरला जायचा जा यू स्पॉन्जिया आणि नेक्स्ट आहे याला आपण म्हणणार आहोत स्पॉन्जीला स्पॉन्जीला फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळतं ओके आणि बाकी सगळे मॅरिडमध्ये पाहायला मिळतात आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता आपण पाहतो आहे नेक्स्ट नेक्स्ट आहे सिलेंडर डाटा ज्याला आपण निडारिया पण म्हणतो आता निडारिया का म्हणतात त्याचं एक रिझन आहे कारण यांच्यामध्ये स्पेशल टाईप ऑफ सेल्स असतात दॅट इज निडोब्लास्ट मग असं आपण पाहिलं की जे स्पॉन्जेस आहेत किंवा पोरिफेरा आहेत त्यांच्यामध्ये कोलर सेल्स प्रेझेंट आहेत आणि जे निडारियन्स आहेत यांच्यामध्ये निडोब्लास्ट असतात ओके सो बेसिकली निडारियन्स आर एक्वेटिक मोस्टली मेरीन आहेत ससाईल म्हणजे एका पर्टिक्युलर जागेवरती स्थिर असणारे काही फ्री लिव्हिंग आहेत लाईक जेलीफिश रेडियली सिमेट्रिकल आहेत द नेम निडारिया इज डिरायव्ड फ्रॉम दी निडोब्लास्ट और सी ऑर निडोसाईट्स त्याला आपण निडोसाइट्स किंवा निडोसिस्ट पण म्हणतो किंवा निडोब्लास्ट म्हणतो विच कंटेन द स्ट्रिंगिंग कॅप्स्युल ऑर नेमॅटोसाइट्स आता हे काय करणार आहेत सपोज की एखादं प्रे आलं कोणतंही त्याला जर त्यांना स्ट्रिंग करायचं असेल किंवा त्याच्या बॉडीमध्ये टॉक्सिक मटेरियल जर सोडायचं असेल तर हे काय करतात नेडोप्लास्टमध्ये जे प्रेझेंट असणारं टॉक्सिक मटेरियल आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला इरिटेशन होतं ओके सो नेक्स्ट आहे हे कशावरती प्रेझेंट असतात टेंटॅकल्सवरती सो so, या ठिकाणी तुम्ही टेंटॅकल्स वगैरे सगळं काही पाहू शकता या टेंटॅकल्समध्ये निडोब्लास्ट असतात आणि निडोब्लास्टच्या आतमध्ये काय असणार आहे नेमॅटोसाईट्स जे की स्टिंगिंग करायला हेल्प करतात ओके okay? सो so, नेक्स्ट आहे निडोब्लास्ट आर युज फॉर अँकरेज डिफेन्स अँड फॉर कॅप्चर ऑफ प्रे सो so, निडोब्लास्ट काय काम करतात एकतर डिफेन्स करण्यासाठी म्हणजे कोणी प्रे वगैरे आलं तर त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रे कॅप्चर करण्यासाठी पण हे हेल्प करतात नेक्स्ट आहे निडारियन्स एक्झिबिट टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन अँड दे आर डिप्लोप्लास्टिक फक्त या ठिकाणी एक्टोडम आणि एंडोडम प्रेझेंट आहे आणि दोघांच्यामध्ये मिसोग्लिया नावाचा एक लेअर नेक्स्ट आहे दे हॅव अ सेंट सेंट्रल गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅविटी विच विथ अ सिंगल ओपनिंग माउथ ऑन हायपोस्टोम हायपोस्टोममध्ये स्टोम म्हणजे काय ओपनिंग आणि या ठिकाणी माउथच्या इथे जर आपण पाहिलं माउथच्या खाली जे आउटग्रोथ असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत हायपोस्टोम ओके so, या असना रहे, तेक सो या ठिकाणी हायपोस्टोम प्रेझेंट असणार आहे आणि ते एक छोटंसं होल आहे की ज्यामधून त्यांच्या बॉडीमध्ये फूड एंटर करणार आहे आणि ही जी आहे याला या आपण म्हणतो गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी की ज्या ठिकाणी फूड थोड्याफार प्रमाणामध्ये डायजेस्ट होणार आणि परत नको असलेला अनवॉन्टेड मटेरियल इथूनच बाहेर जाणार सेम जेलीफिशमध्ये पण अशा पद्धतीने ब्लाइंड सॅक बॉडी स्ट्रक्चर आहे नेक्स्ट आहे डायजेशन इज एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर यांच्यामध्ये सेलच्या बाहेर पण डायजेशन होतं सेलच्या आतमध्ये पण डायजेशन होतं ओके okay? पहिल्यांदा एक्स्ट्रा सेल्युलर होतं म्हणजे सेलच्या बाहेर सबस्टन्सेस ब्रेकडाऊन केले जातात आणि मग सेलच्या आतमध्ये सेल्युलर होतं सेलच्या आतमध्ये जाऊन पण परत ते सबस्टन्सेस ब्रेकडाऊन केले जातात नेक्स्ट आहे ओके सो सम ऑफ द निडारियन्स फॉर एक्झाम्पल कोरल्स हॅव अ स्केलेटेन कम्पोस्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट कोरल्स निडारियन्समध्ये येतात बऱ्याच प्रकारचे कोरल्स आहेत ब्रेन कोरल वगैरे बरेचसे कोरल्स आहेत आणि हे जे कोरल्स आहेत तर यांच्याभोवती एक स्केलेटन प्रेझेंट असतं तुम्ही कोरल्स पाहिले असतील सो ते स्केलेटन बनलेलं असतं कॅल्शियम कार्बोनेटचं निडारियन्स एक्झिबिट टू बेसिक फॉर्म्स बॉडी फॉर्म्स कॉल्ड कॉल्डस पॉल्युप अँड मेड्युजा आता या ठिकाणी पॉल्युप म्हणजे काय आणि मेड्युजा म्हणजे काय सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं दोन स्ट्रक्चर आहेत एक तर आहे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर म्हणजे या ठिकाणी सिलेंडर लाईक आहे आणि हे अंब्रेलासारखं स्ट्रक्चर आहे जे अम्रेलासारखं स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणतो मेड्युझा आणि जे सिलेंडरसारखं आहे त्याला आपण म्हणतो पॉलिप ओके सो अशा पद्धतीने निडारियामध्ये दोन्ही स्ट्रक्चर असणारे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात काही ऑर्गॅनिझम्स असेही आहेत जे आधी पॉलिप असतात मग मेड्यूज होतात परत पॉलिप होतात अशा पद्धतीने ते पद्धतीने त्यांच्यामध्ये सायकल पण सुरू असते तर काही ऑर्गॅनिझम्स फक्त मेड्यूजा दाखवतात किंवा फक्त पॉलिप फॉर्म दाखवतात ओके डिपेंड अपॉन की ऑर्गॅनिझम कसं आहे नेक्स्ट आहे द फॉर्मर द फॉर्मर इज अ ससाईल अँड सिलेंडिकल फॉर्म लाईक हायड्रा ॲडाम्सिया ॲडाम्सिया तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हायड्रा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफिकेशनसाठी पण हे डायग्राम्स विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे एक्सेट्रा वेअर ॲज दी अम्रेला अम्रेला लाईक शेफ्ट अँड दी फ्री लिव्हिंग लाईक ऑरेलिया म्हणजे जेलीफिश यासारखे बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत जे की फ्री लिव्हिंग आहेत आणि मेन्यूचा फॉर्म दाखवतात आणि हायड्रा ॲडाम्सिया वगैरे पॉलिप फॉर्म दाखवतात जे की ससाईल आहेत एका जागेवरती फिक्स्ड आहेत दोज निडारियन्स विच एक्झिस्ट इन बोथ फॉर्म्स एक्झिबिट ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय पॉलिपासून मेड्युसा मेड्युसापासून परत पॉलिप तयार होणं हे सगळं ते सारखं सारखं करत असतात ओके जे दोन्ही फॉर्म दाखवतात तर ते आता या ठिकाणी दोन्ही फॉर्म कोण दाखवतं ओबॅलिया एक आहे जे की ओ बी ई एल आय ए ओके सो ओबॅलिया जे आहे ते दोन्ही फॉर्म दाखवतं पॉलिप पण आणि मेडिजा पण आता या ठिकाणी जेव्हा ते पॉलिप फॉर्ममध्ये असतं तेव्हा ते असेक्शुअल रिप्रोडक्शन करतं आणि मेड्यूजा फॉर्ममध्ये जातं आणि मेड्यूजापासून पॉलिपमध्ये जाण्यासाठी पुन्हा त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन करूनच ते पॉलिपमध्ये जातं ओके सो पॉलिप टू मेड्यूजा असेक्श्युअल रिप्रोडक्शन मेड्यूजा टू पॉलिप सेक्शुअल रिप्रोडक्शन ओके हे खूप महत्त्वाचं आहे सेक्शुअल असेक्श्युअल खूप कन्फ्युजन होतं सो ते पक्क लक्षात ठेवा की पॉलिपपासून मेड्यूजामध्ये जायचं असेल असेक्शुअल मेड्यूजापासून पॉलिपमध्ये सेक्सुअल हे कोण दाखवतं ॲबेलिया नेक्स्ट uh, आहे फायसेलिया म्हणजे ज्याला आपण पोर्चुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतो त्याचं स्ट्रक्चर जेव्हा सी ते सीमध्ये वगैरे असतं तेव्हा ते पोर्तुगीजांच्या कॅपप्रमाणे हेडप्रमाणे दिसतं सो पोर्तुगीज जे सैनिक असतात त्यांच्या हेडप्रमाणे किंवा कॅपप्रमाणे दिसतं सो त्याच्यामुळे त्याला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर बोलतो नेक्स्ट आहे ॲडाम्सियाला सी ॲनिमो ॲनिमोन पण म्हणतात पेनाटिवला म्हणजे सी पेन ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर आहे गोरगॉनिया सी फॅन मेंढ्रि मेंड़ी, मेंड्रिना म्हणजेच ब्रेन कोरल सो हे खूप महत्त्वाचं आहे त्याचे जे लोकल नेम्स कोणते आहेत आणि जे ओरिजिनल सायंटिफिक नेम्स आहेत तर ते, ते दोन्ही पण खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला निडोब्लास्टचं डायग्राम पाहायला मिळतं आहे सो आता या ठिकाणी जर आपण हे निडोब्लास्ट पाहिलं तर याच्यामध्ये इथे प्रेझेंट असणार आहे नि ने नेमॅटोसाइट्स आणि नेमॅटोसाइट्समध्ये हायप्नोटॉक्सिन नावाचं एक टॉक्झिक मटेरियल असतं की जे प्रेच्या बॉडीमध्ये वगैरे इंजेक्ट केलं जातं आणि मग ते प्रे इरिटेट वगैरे होतं सोबतच या ठिकाणी एकदा काय हे नेमेटो ने हे ऑलरेडी आधी आतमध्ये असते हे बाहेर आलेलं स्ट्रक्चर आहे हे थ्रेडलेक्स स्ट्रक्चर असं आतमध्ये प्रेझेंट असतं सो एकदा काय आहे बाहेर आलं की ते परत आतमध्ये जात नाही सो ते डायरेक्ट डिकंपोज केलं जातं त्यांच्या बॉडीमध्ये म्हणजे बॉडीच्या आउट म्हणजे डायजेस्ट वगैरे होऊन बाहेर फेकलं जातं ओके यांच्यामध्ये न्युक्लियस किंवा सायटोप्लाझम सगळं काही प्रेझेंट आहे या ठिकाणी काटेकाटे काय आहेत तर फॉर सपोर्टिंग सपोर्टसाठी सपोर्टिंग फायब्रिट्स आहेत ओके सो आणि हे बाजूचं सेल मेम्रान वगैरे आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे छोटासा आणि क्यूटचा फायलम तो म्हणजे टेनोफोरा टेनोफोर्स कॉमनली नोन ॲज सी वोल्डनर्स किंवा कोमजेलिस यांना सी वोल्डनर्स किंवा कोमजेलिस म्हटलं जातं आर एक्सक्लुझिव्हली मरीन हे खूप महत्त्वाचं आहे हे फक्त आणि फक्त मेरीन वॉटरमध्ये पाहायला मिळतात फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळत नाहीत ॲज पर एन सी आर टी त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेडियली सिमेट्रिकल आहेत यांच्यामध्ये पण पुन्हा एकदा दोन प्रकार पडतात ज्यांच्यामध्ये टेंटॅकल्स आहेत फॉर एक्झाम्पल हे जे आहे आपलं प्युरोब्रॅकिया तर प्युरोब्रॅकियामध्ये टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत सो हे रेडियली सिमेट्रिकलमध्ये येणार नाही हे फक्त अशा पद्धतीने बायलेटरली सिमेट्रिकलमध्ये येऊ शकतं पण ज्यांच्यामध्ये टेंटॅकल्स नाही आहेत असेही आहेत की जे फक्त गोल असतात लाईक बॉलप्रमाणे यांच्यामध्ये टेंटॅकल्स नसतात ते मात्र रेडियली सिमेट्रिकल आहेत ओके सो डिपेंड अपॉन की त्यांच्यामध्ये टेंटॅकल्स आहेत की नाहीत टेंटॅकल्स असतील तर ते बायलेटरली सिमेट्रिकल टेंटेकल्स नसतील तर ते रेडियली सिमेट्रिकल ओके डिप्लोब्लास्टिक आहेत बरेचसे कॅरेक्टर्स जे आहेत तर ते निडारियाप्रमाणेच आहेत पण एक सगळ्यात मोठा डिफरन्स आहे तो म्हणजे असा की मग तुम्ही म्हणाल की या दोघांना सेपरेट का केल्या कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत तर एकच डिफरन्स आहे तो असा की निडो निडारियामध्ये आपण ते ऑर्गॅनिझम्स ठेवतो की ज्यांच्यामध्ये निडोब्लास्ट आहे ओके म्हणजे याचा अर्थ काय होतो टेनोफोरामध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट नाही आहे आणि ते एकच गोष्ट आणि अजून बाकीच्या आहेत पण त्या छोट्या 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 मोठ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे हेच की यांच्यामध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट नसल्यामुळे एक वेगळा फायलम करण्यात आला टेनोफोरा नावाचा ओके बाकी सगळं ऑलमोस्ट स्ट्रक्चर सेम आहे निडारियासारखं आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की रेडियली सिमेट्रिकल झालं त्याच्यानंतर आहे डिप्लोप्लास्टिक आहेत सोबतच त्याच्यामध्ये टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं बॉडी बेअर्स एट एक्स्टर्नल रोज कॉर्ड ॲज कोम प्लेट्स सो या ठिकाणी तुम्ही कोम प्लेट्स पाहू शकता किती आहेत आठ आहेत ओके विच हेल्प इन लोकोमोशन हे त्यांना लोकोमोशन करायला हालचाल करायला हेल्प करतात डायजेशन इज बोथ एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर सेम निडारियाप्रमाणे एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर दोन्ही पद्धतीने डायजेशन होतं नेक्स्ट आहे बायोल्युमिनेशन्स बायोल्युमिनेसन याचा अर्थ काय की यांच्यामध्ये अशी प्रॉपर्टी असते की ते स्वतःच्या बॉडीमधून लाईट एमिट करू शकतात चकाको वगैरे शकतात ओके सो so, इज वेल well मार्क्ड इन टेनोफोर्स सेक्सेस आर नॉट सेपरेट याच्यामध्ये सेक्सेस सेपरेट नाही आहेत हे हर्माफ्रोडाइट आहे बायसेक्शुअल आहे मेल फिमेल एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहे रिप्रडक्शन टेक्स्ट प्लेस ओनली बाय सेक्शुअल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन कॅरेक्टर्स आपण पाहिले की जे सॉरी तीन कॅरेक्टर्स आपण पाहिले की जे निडारियापेक्षा वेगळे आहेत एक तर ते एक्स्क्ल्युझिव्हली मरीन आहेत दुसरी गोष्ट यांच्यामध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट नाही आहे तिसरी गोष्ट हे फक्त आणि फक्त सेक्शुअल आहेत निडारियन सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही पण रिप्रोडक्शन दाखवायचे ओके नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन इज एक्स्टर्नल अँड इनडायरेक्ट डेव्हलपमेंट इनडायरेक्ट म्हणजे काय यांच्यामध्ये ते एग वगैरे सगळं तयार होतं आणि फर्टिलायझेशन एक्स्टर्नल आहे बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होणार आहे बॉडीच्या बाहेर म्हणजे कसं क्रॉस फर्टिलायझेशन होतं ओके सो एक्झाम्पल्स आहेत प्लुरोब्रॅकिया आणि टेनोप्लाना टेनोप्लाना तुम्ही टेनोफोरा नावावरून लक्षात ठेवू शकता आणि एक आहे ते म्हणजे प्लुरोब्रॅकिया नेक्स्ट आहे प्लॅटी हेल्मिंथस नावामध्ये स्प्लॅट प्लॅटी फ्लॅट असं काहीतरी आहे म्हणूनच हे ऑर्गॅनिझम्स कसे असतात त्याला आपण फ्लॅट वर्म्स असंही म्हणतो सो दे हॅव डॉर्सो वेंट्रली फ्लॅटेड बॉडी अँड हेन्स कॉर्डस् फ्लॅटवर्म्स तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं लिवर फ्लक असेल किंवा टेप ते, टेपवॉर्म असेल यांची बॉडी एकदम सपाट लाईक पान कसं असतं झाडाचं का त्याप्रमाणे एकदम सपाट आहे त्याच्यामुळे याला आपण डॉर्सो वेंट्री वेंट्रली असं म्हणतो डॉर्सो व्हेंट्रली सिमिलर आहे म्हणजे पुढे आणि मागे सेम स्ट्रक्चर आहे यांचं आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्लॅटवर्म्स पण यांना आपण म्हणतो दे आर मोस्टली एडोपॅरासायटिक फॉर्म्स मोस्टली सांगितलं आहे पूर्ण सगळे नाहीत काही एक्टोपॅरासायटिक पण असतात काही फ्री लिव्हिंग पण असतात काही टेरेस्ट्रियल पण असतात काही एक्वेटिक पण असतात ओके स्वतः या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एन्डोपॅरासायटिक याचा अर्थ काय होतो तर हे ऑर्गॅनिझम्स होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये जातात आणि त्यांच्या बॉडीमध्ये राहतात जसं की टेप वॉर्म आपल्या बॉडीमध्ये पण जाऊ शकतं आपल्या बॉडीला पण ते हार्मफुल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पण ते वेगवेगळ्या पद्धतीने हार्मफुल आहे बॉडीला वेगवेगळ्या पद्धतीने हानी पोहोचवू शकतं नेक्स्ट आहे फ्लॅटफॉर्म्स आर बायलेटरली सिमेट्रिकल तुम्ही जर या ठिकाणी पाहिले तर इझिली हे बायोलेटली सिमेट्रिकल आहेत सोबतच ट्रिप्लोप्लास्टिक आहेत पण एसिलोमेट आहेत ओके नेक्स्ट आहे यांच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे हुक्स अँड सकर्स आर प्रेझेंट इन द पॅरासायटिक फॉर्म्स सो हे पॅरासायटिक आहेत अँडोपॅरासायटिक आहेत त्याच्यामुळे होस्टच्या बॉडीमध्ये राहता यावं किंवा पकडून राहता यावं यासाठी यांच्यामध्ये हुक्स वगैरे प्रेझेंट असतात किंवा काही त्याच्यामध्ये सकर्स असतात ओके सकर्स म्हणजे त्यांच्या होस्टच्या बॉडीमधलं न्यूट्रिशन वगैरे घेण्यासाठी सकर असतात सक करण्यासाठी नेक्स्ट आहे सम ऑफ देम ॲब्झॉर्ब न्यूट्रियन्स फ्रॉम द होस्ट डायरेक्टली थ्रू देअर बॉडी सर्फेस काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे बॉडीच्या सर्फ होस्टच्या बॉडीच्या सर्फेसमधून इझिली सगळे न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करू शकतात स्पेशलाइज्ड सेल्स एज फ्लेम सेल्स आर प्रेझंट इन देम विच हेल्प इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिएशन सो यांच्या बॉडीमध्ये पण स्पेशल टाईप ऑफ सेल्स आहेत ज्याला आपण फ्लेम सेल्स म्हणतो पोरिफेरामध्ये क्वेनोसाईट्स होते निडारियन्समध्ये निडोब्लास्ट होते आणि आता आपण पाहतोय प्लॅटीहेलमिंथसमध्ये आहेत फ्लेम सेल्स की जे ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय बॉडीमधलं पाणी पाण्याचं प्रमाण uh, व्यवस्थित ठेवण्यासाठी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि नेक्स्ट म्हणजे एक्स एक्सक्रिएशनसाठी हेल्प करणार आहेत सेक्सेस आर नॉट सेपरेट हमाफ्रोडाइट आहेत मेल आणि फिमेल दोन्ही गॅमेट्स एकाच पा एकाच बॉडीमध्ये असणार आहेत आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां फर्टिलायझेशन इज इंटरनल बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट इज थ्रू मेनी लार्व स्टेजेस या ठिकाणी बरेचसे लार्वा असतात की ज्यांच्याद्वारे यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत एन सी आर टीमध्ये काहीच नावं दिलेली आहेत काही नावं नाही दिली आहेत तुम्हाला जर हवं असेल की प्लॅटी हेल्मेंट असं लार्वा कोण आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगते दैट इज टेनिया टेनियाचा लार्वा आहे ज्याला आपण हेक्झॅक असं म्हणतो लेट मी राईट सो टेनियाचा लार्वा आहे टेनिया नावाचं यांच्यामधलं जे ऑर्गॅनिझम आहे जे स्पिशीज आहे त्याचा लार्वा आहे ज्याला आपण हेक्झॅक म्हणतो ओके सो नेक्स्ट सम मेंबर्स लाईक प्लॅनेरिया पझेसेस हाय रिजनरेशन कॅपॅसिटी तुम्ही प्लॅनेरिया पाहिलं असेल समथिंग लाईक धीस ओके आणि ह्याला छान असे इथे इथे डोळे असतात आणि इथे माउथ असतं ओके हे माउथ आहे त्यांचं जीभ आहे टंग आहे ओके सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं प्लॅनरिया पॅन प्लॅन सॉरी प्लॅनेरीला जर आपण कट केलं तीन पार्ट्समध्ये तीन पार्ट्समध्ये कसं इथे एक सॉरी इथे एक आणि इथे एक अशा पद्धतीने जर आपण प्लॅनेरीला थ्री पार्ट्समध्ये डिवाईड केलं प्लॅनेरीला जर दोन ठिकाणाहून कट केलं तर त्याचे तीन भाग आपल्याला मिळतात आणि या तिन्ही आणि तिन्ही भाग सेपरेटली डेव्हलप होतात म्हणजे हे फक्त तोंड देणार इथे आणि बाकीची बॉडी ऑपअप तयार होणार याचा फक्त मधला भाग येणार बाकीची उरलेली बॉडी ऑपअप तयार होणार याचा फक्त खालचा भाग येणार आणि उरले उरलेली बॉडी ऑपअप तयार होणार तर अशा पद्धतीने एका प्लॅनेरियापासून तीन प्लॅनेरिया नवीन तयार होतात ओके हा स्वतः एक आणि दोन एक्स्ट्रा अजून तयार होतात तर ह्याला आपण म्हणतो रिजनरेशन ह्याच्यामध्ये हाय रिजनरेशन कॅपॅसिटी आहे फॉर एक्झाम्पल टेनिया टॅपवम फॅसिओला ज्याला की आपण लिवर फ्लक असं म्हणतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲस्कल मेंथस ॲस्कल मेंथसमध्ये जर आपण पाहिलं तर मोस्टली जे आपल्या बॉडीमध्ये आपल्या इंटरस्टाइनमध्ये असणारे जे वर्म्स असतात त्या ते ॲस्कल मेंथसमध्ये येतात ॲस्कल मेंथसमधल्या वर्म्सला आपण राऊंड वर्म पण म्हणतो रिझन हेच आहे की जर आपण या वर्म्सकडे पाहिलं तर हे थोडेसे लिटल बिट सिलेंड्रिकल आहेत थोडेसे असे गोल राऊंड अशा शे शेपचे आहेत आणि त्याच्यामुळे आपण याला राऊंड वर्म्स असंही म्हणतो Uh, सोबतच दुसरी गोष्ट अशी की हे जर आपण पाहिले तर हे एन्डोपॅरासेट आहेत म्हणजे बॉडीच्या आतमध्ये पण राहतात काही फ्री लिव्हिंग आहेत काही एक्वॅटिक आहेत अशा पद्धतीने ते प्लांट्स आणि अनिमल्सच्या बॉडीमध्ये राहणारे पण आहेत राऊंड वर्म्स हॅव ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टम तयार झालेली आहे त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गन्सनी सिस्टम तयार केलेली आहे सो त्याला आपण बरेचसे ऑर्गन्स एकत्र मिळून जेव्हा सिस्टम तयार करतात तर त्याला आपण ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणतो नेक्स्ट आहे बायोलेटॉलिक सिमेट्रिकल आहे तुम्ही याला मधून जस्ट एक कट करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रिप्लोप्लास्टिक आहे सिडोसिलोमेट आहे म्हणजे याच्यामध्ये जे, जे मिझोडमचा लेअर आहे तर तो पूर्णतः स्प्लिट नाही झाला त्याचे पाउचेस तयार झालेले आहेत स्कॅटर्ड पाउचेस नेक्स्ट आहे अजून 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 एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट विथ अ वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स यांच्यामध्ये मस्क्युलर फॅरिंग्स पण असतं सो तुम्ही जर पाहिलं पोरीफेरामध्ये असलं काही नव्हतं फक्त सेल्स होते पण जसं आपण पुढे पुढे येतोय तसं आपल्याला ॲडव्हान्समेंट डेव्हलपमेंट पाहायला मिळते या सगळ्यांमध्ये नेक्स्ट आहे ॲन एक्सक्रिएटरी ट्यूब रिमूव्स बॉडी वेस्ट फ्रॉम द बॉडी कॅविटी थ्रू द एक्सक्रिएटरी पोर यांच्यामध्ये एक एक्सक्रिएटरी पोर असतो म्हणजे एक्सक्रिएटरी होल असतो की ज्यामध्ये सगळं जे वेस्ट मटेरियल आहे बॉडीचं आता ते बाहेर येणार आहे सेक्सेस आर सेपरेट या ठिकाणी पण तुम्ही मेल आणि फिमेल सेपरेट सेपरेट पाहू शकता मेल uh, आणि फिमेल ओळखायचं कसं यासाठी एक क्रायटेरिया आहे की जर तुम्ही या ठिकाणी एंड पाहिलं तर मेलचं एंड असं कॉइल्ड आहे किंवा थोडंसं गोल झालेलं आहे आणि फिमेल जर तुम्ही पाहिलं तर फिमेल मेलपेक्षा साईजने uh, किंवा हाईटने मोठी असते ओके सो हा क्रायटेरिया आहे फिमेल किंवा मेल ओळखण्याचा ज्या ठिकाणी सेक्सेस सेपरेट असतात त्याला आपण डायशियस म्हणतो की ज्या ठिकाणी मेल आणि फिमेल सेपरेट आहे ऑफन मेल्स आर लॉंगर दॅन सॉरी ऑफन फिमेल्स आर लॉंगर दॅन मेल्स फिमेल्स मेल्सपेक्षा थोडेसे लॉंग असतात फर्टिलायझेशन इज इंटरनल यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन होतं आणि डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट आता या ठिकाणी डिपेंड आहे की ऑर्गॅनिझम कोणतं आहे डेव्हलपमेंट डायरेक्ट म्हणजे काय लगेच यंग वन्सला बर्थ देणं आणि ते यंग वन्स मोठं होणं आणि इनडायरेक्ट म्हणजे काय एग येणं एक पासून लारवा लारवापासून प्युपा मग त्याच्यापासून अडल्टमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार किंवा मेटा मेठामर, मेटामॉर्फोसिस होणार ओके सो नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स एस्कॅरिस आहे राऊंड वर्म नेक्स्ट आहे विचेरेरिया ज्याला फिलॅरियल वर्म पण म्हणतात त्याच्यानंतर आहे सायलोस्टोमा ज्याला हुक पण म्हणतात याच्यामध्ये अजून एक लोवा लोआ पण येतं ज्याला आपण आय वम म्हणतो तर अशा पद्धतीने सगळे जे काही वर्म्स आहेत तर ते सगळे याच्यामध्ये येतात मोस्टली आपल्या बॉडीमधले वर्म्स किंवा इतर ऑर्गनिजम्सच्या बॉडीमधले वर्म्स हे सगळे वम्स मोस्टली याच्यामध्ये येतात आणि या वम्समुळे खूप मोठे मोठे डिसिजेस होतात ज्याला आपण हत्तीपाय म्हणतो एलिफेंटा इलिफंटॅसिस किंवा इतर बरेचसे डिसिजेस याच्यामुळे होतात डोळ्यामध्ये पण बरेचसे डिसीज होतात त्या लोवा लोआमुळे आणि अजून तुम्ही जर पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हे वर्म्स जातात तेव्हा ते खूप जर आपल्या बॉडीमध्ये राहिले तर आपला बॉडी पार्ट पण डॅमेज करू शकतात सो त्याच्यामुळे सिमटम्स वगैरे ओळखून आपण वेळीच त्याच्यावरती औषध वगैरे घेतलं पाहिजे सो so हे जे वर्म्स असतात हे बेसिकली या वर्म्ससाठी एक प्रायमरी ट्रीटमेंट अशी आहे प्रायमरी एकदम की सहा महिन्यातून वगैरे अल्बंडेजॉलच्या टॅबलेट्स सॉरी अल्बंडेझॉलच्या हा टॅबलेट्स किंवा जर लहान मुलं असतील तर सिरप वगैरे दिलं जातं हे सगळे वर्म्स जर असतील बॉडीमध्ये तर ते त्याच्याने मरून जातात पण प्रायमरी लेवलवरती जर या वर्म्सची ग्रोथ वगैरे झाली असेल तर त्यासाठी वेगळी औषधं असतात ओके नेक्स्ट uh, आहे फायलम ॲनलिडा दी मे बी एक्वेटिक मेरीन अस मेरीन वॉटरमध्ये राहणारे किंवा फ्रेश वॉटरमध्ये राहणारे असतील टेरेस्ट्रीयल असतील फ्री लिव्हिंग असतील समटाईम्स पॅरासेटिक असतात दे एक्झिबिट ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला सगळ्यांचा आता अर्थ माहिती झालेला आहे बायलेटिकल सिमेंट्री दाखवतात ट्रिप्लोप्लास्टिक आहेत मेटामॅरिकली सेगमेंटेड म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने हे जे या ठिकाणी सर्क्युलर मसल्स आहेत तर हे रिपीट रिपीट झालेले आहेत आणि यालाच आपण म्हणणार आहोत मेटामेरिकली सेगमेंटेड ओके ज्यामध्ये बॉडी पार्ट जो आहे तर तो ॲटलीस्ट एखादा बॉडी पार्ट तरी रिपीट झालेला असतो किंवा या ठिकाणी हे जे सेगमेंट्स आहेत तर ते रिपीट झालेले असतात नेक्स्ट आहे देअर बॉडी सरफेस इज डिस्टिंक्टली मार्क आउट टू सेगमेंट्स ऑर मेटामेरेसिस अँड हेज द फायलम नेम्ड अन ॲनेलिडामध्ये ॲनेलिडा याचा अर्थ काय होतो रिंगसारखं सो so, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे एक एक सेगमेंट रिंगसारखं so, रिंग uh, आहे सो त्याच्यामुळे आपण ह्याला ॲनेलिडा असं म्हणतो लॅटिन भाषेमध्ये याचा अर्थ ॲनेलस म्हणजे रिंग असं होतं नेक्स्ट आहे दे पझेसेस लॉंगिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल दोन प्रकारचे मसल्स आहेत लॉंगिट्युडिनल मसल आणि सर्क्युलर मसल सर्क्युलर म्हणजे या ठिकाणी हे सर्क्युलर मसल आहेत आणि लॉंगिट्युड्युनल म्हणजे उभे मसल असतात ओके नेक्स्ट आहे विच हेल्प इन लोकोमोशन ॲक्वेटिक अॅनलिड्स लाईक नेरिस पजेसेस लॅटेरल अपेंडेजेस अपेंडेजेस म्हणजे पाय पॅरापोडिया विच हेल्प इन स्विमिंग सो जे नेरिस वगैरे आहे जे की पाण्यामध्ये राहतं त्यांना स्विमिंग करण्यासाठी पॅरापोडिया असतात पॅरापोडिया म्हणजे काय ट्रू लेग ट्रू पाय नाहीत म्हणजे फसवे पाय असतात अशा पद्धतीने ओके याला आपण म्हणतो पॅरापोडिया आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम इज प्रेझेंट यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज असते ब्लड वेसल्स ब्लड आर्टरीज आणि वेन्स वगैरे सगळं काही यांच्यामध्ये असणार आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेफ्रिडिया प्रेझेंट आहे सिंग्युलर आहे नेफ्रिडियम हे नेफ्रिडिया काय आहे यांच्यामध्ये असणारे स्पेशल टाईप ऑफ स्ट्रक्चर आहे की जे ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रिएशनसाठी हेल्प करतं प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक फायलमध्ये काहीतरी स्पेशालिटी आहे त्याच पद्धतीने इथे आहे नेफ्रिडिया ओके जे की एक्सक्रिएशनसाठी आणि ऑस्मो रेग्युलेशनसाठी म्हणजे वॉटर कॉन्टेंटचं बॅलन्स ठेवण्यासाठी पण हेल्प करतं नेक्स्ट आहे न्यू न्यूरल सिस्टम कन्सिस्ट ऑफ पेअड गँगलिया गँगलिया म्हणजे काय या ठिकाणी जे सायटॉन असतात तर त्यांचं एक ॲग्रिगेशन किंवा ग्रुप्स ग्रुप तयार होतो त्याला आपण म्हणतो गँगलिओन किंवा गँग्लिया कनेक्टेड बाय लॅटरल नर्व्स टू अ डबल व्हेंट्रल नर्व्ह कॉर्ड यांच्यामध्ये नर्व्ह कॉर्ड प्रेझेंट असतो यांच्यामध्ये त तशी पाहिली तर थोडीशी जी काही नर्वस सिस्टम आहे ती डेव्हलप झालेली आहे यांच्यामध्ये एक प्रॉपर नर्वस सिस्टम आपल्याला पाहायला मिळते सो so, यांच्यामध्ये लॅटरल नर्व सॉरी लॅटरल नर्व्ह कॉर्ड प्रेझेंट असते व्हेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला प्रेझेंट असते आणि याच्यामध्ये आपल्याला गँगलिओन्स पाहायला मिळतात म्हणजेच ॲग्रिगेशन ऑफ दी सायटॉन्स नेक्स्ट आहे नेरिस अँड एक्वेटिक फॉर्म इज डायशियस डायशियस म्हणजे काय यांच्यामध्ये मेल फिमेल सेपरेट सेपरेट असतं बट अर्थवम लीच यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये मेल फिमेल एकाच बॉडीमध्ये असतं हर्माफ्रोडाट किंवा मोनोशियस रिप्रोडक्शन इज सेक्शुअल सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं सेक्शुअलचा से उल्लेख केलेला नाही आहे फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन सांगितलेलं आहे नेक्स्ट आहे नेरिस आहे फेरेटिमा फेरेटिमा म्हणजेच अर्थवम हिरुडिनारिया हिरुडिनारियाचा अर्थ होतो लीच जे की ब्लड सक करतं अलीच मोस्टली आयुर्वेदामध्ये पण वापरलं जातं जे पण इम्प्युअर ब्लड आहे किंवा विनोम वगैरे जेव्हा असतं तर त्याला सेपरेट करण्यासाठी वगैरे वापरलं जातं बॉडीमधून बाहेर काढण्यासाठी नेक्स्ट आहे फायलम अर्थ्रपोडा सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे जे काय सगळे मकोडे बटरफ्लाय ते स्कॉर्पिओ आणि ते खेकडे बिकडे जे काही असतात ते सगळे याच्यामध्ये येतात आणि हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम याला आपण म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जर पाहिलं तर अर्थ्रोपोडामधले ऑर्गॅनिझम्स प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात अगदी माउंटनपासून ते डीप सीपर्यंत ओशियनपर्यंत सगळ्यामध्ये आपल्याला हे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात नेक्स्ट आहे ओव्हर टू थर्ड ऑफ दी ऑल ॲनिमल स्पीशीज ऑन दी अर्थ आर आर्थ्रोपोड्स म्हणजे टू थर्ड एवढं मोठं यांचं क्वांटिटी सॉरी एवढी मोठं यांचं नंबर आहे किंवा एवढी मोठे स्पिशिस या फायलममध्ये प्रेझेंट आहेत नेक्स्ट आहे दे हॅव ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टम्स आहेत बायलेटरली सिमेट्रिकल आहे प्लास्टिक आहे सेगमेंटेड आहे सिलोमेट आहे द बॉडी ऑफ अर्थ्रोपोडा इज कवर्ड बाय कायटेनियस एक्झोस्केलेटन यांचं जे एक्झोस्केलेटन आहे तर ते कायटेननी बनलेलं आहे टफ असणारा टफ असतं हे इलास्टिक पण असतं हे सोबतच नेक्स्ट आहे द बॉडी कन्सिस्ट ऑफ हेड थोरॅक्स अँड ॲबडोमेन यांच्यामध्ये हेडचा पार्ट आहे थोरॅक्सचा पार्ट आहे आणि खालचा पार्ट ॲबडोमेनचा आहे दे हॅव जॉईंटेड अपेंडेजेस अर्थ्रोपोडा या शब्दाचाच अर्थ असा होतो की त्यांच्यामध्ये काय आहे ते जॉईंटेड अपेंडेजेस प्रेझेंट आहेत सो हे जे लेग्स आहेत अशा पद्धतीने जॉईंट पेअरच्या फॉर्ममध्ये आहेत हा पाय इकडचा पण पाय कडसं पाय कडचं पाय हे सगळे जॉईंटेड आहेत नेक्स्ट आहे ओके जॉइंटेड नाही जॉईंट असतं ते नेक्स्ट आहे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स गिल्सने रेस्पायर करतात किंवा बुक गिल्स असतात बुक लंग्स असतात ट्रॅकियल सिस्टीम वगैरे वगैरे आता याच्यामधले जे ॲक्वेटिक असतील ते ने रेस्पायर करणार जे टेरेस्ट्रियल आहेत तर ते लंग्सने रेस्पायर करणार सो so डिपेंड अपॉन की ते कुठे राहत आहेत त्याच्यावरती त्यांचं ते रेस्पिरेशन डिफाईन होतं सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन आहे म्हणजे या ठिकाणी ब्लड ब्लड अर्टरीज वगैरे असलं काही नसणार आहे डायरेक्ट हार्टमधून ब्लड पंप होणार आणि ते त्याच्यामध्ये डायरेक्ट टिश्यूज आणि सेल्सकडे जाणार आहे नेक्स्ट आहे सेन्सरी ऑर्गन्स लाईक अँटिना कॉक्रोचमध्ये पाहिले ना ते हलतं असत टी अँटिना सो ते अँटिना त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं आईज यांच्यामध्ये कंपाऊंड किंवा सिम्पल असतात मक्खी पिक्चर पाहिलं आहे का त्याच्यामध्ये त्याचे आईज दाखवले होते त्या मक्खीचे तर मख्खी पण याच्यामध्येच येतं सो त्याच्यामध्ये कसे आईज आहेत तर त्याप्रमाणे त्याला आपण म्हणतो कंपाऊंड आईस की त्या एकाच ह्याच्यामध्ये समथिंग हेक्झॅगोनल असतं ते आणि त्याच्यामध्ये असे बरेचसे स्पॉट्स असतात सो त्याला आपण म्हणणार आहोत कंपाऊंड आईस आणि काहींचे सिंपल आईस पण असतात आपल्यासारखे स्टॅटोसाईट्स ऑर बॅलन्सिंग ऑर्गन्स आर प्रेझेंट यांच्यामध्ये बॅलन्ससाठी स्टॅटोसाईट्स असतात ज्या ज्या ठिकाणी स्टॅटोसिस्ट किंवा स्टॅटोसाईट्स लिहिलं असेल याचा अर्थ की ते बॅलन्सिंगसाठी आहे बॅलन्सिंग ऑर्गन्स आहेत एक्सक्रिएशन टेक्स्ट प्लेस थ्रू मॅल्फिजियन ट्यूब सो यांच्यामध्ये मॅल्फिजियन ट्यूब ट्यूब्स असतात की ज्यांच्याद्वारे ट्युब्युल्स असतात की ज्यांच्याद्वारे यांच्यामध्ये एक्सक्रिएशन होतं बऱ्याच ऑर्गॅनिझमच्या किडनीमध्ये असतं नेक्स्ट आहे दे आर मोस्टली डायशियस म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट फर्टिलायझेशन इज युजली इंटर्नल यांच्या बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं दे आर मोस्टली ओवी पॅरस हे कसे आहेत पॅरस आहेत म्हणजेच यांच्यामध्ये एग्ज ले केले जातात डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट यांच्यामध्ये डेव्हलपमेंट डायरेक्ट असू शकते इनडायरेक्ट असू शकते एक्झाम्पल जर आपण पाहिले तर इकोनॉमिकली हे प्रचंड महत्त्वाचे आहेत कारण प्रचंड युजफुल आहेत यांच्यामध्ये हनीबी येतं यांच्यामध्ये बरेचशा असे सिल्कवम वगैरे येतात की ज्यांच्यामधून आपल्याला सिल्क मिळतं आप हनी मिळतं वगैरे वगैरे सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन आहे दॅट इज एपिस एपिस म्हणजेच हनीबी बोम्बॅक्स म्हणजेच सिल्क लॅसिफर म्हणजे लॅक इन्सेक्ट्स लॅक तुम्हाला माहिती असेल बँगल्समध्ये वगैरे वापरलं जातं नेक्स्ट आहे वेक्टर्स वेक्टर्स म्हणजे काय जे डिसीज uh, वगैरे स्प्रेड करणार आहेत तर ते ॲनोफर्स आहेत क्युलक्स आहे एडीज आहे म्हणजे हे काय मॉस्किट्यू आहेत सगळे फिमेल मॉस्किट्यू ग्रेगॅरियस पेस्ट म्हणजे लोकेस्ट्रा याच्यामध्ये येतात तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लोकस्टाचा अटॅक होतो म्हणजे पिकांवरती वगैरे उभ्या पिकांवरती लोकस्टा सगळे खूप मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात क्राऊडने येतात आणि त्या पिकांवरती अटॅक करतात आणि सगळी पिकं नाश होतात किंवा खूप नासधूस होते त्या ठिकाणी लिव्हिंग आणि त्याला आपण एक आपत्ती म्हणतो लोकस्ट्राच्या अटॅकला एक डिझास्टर आपण म्हणतो नेक्स्ट आहे लिव्हिंग फोसाईल किंग क्रॅप तुम्ही पाहिलं असेल लिम्युलस याला आपण लिव्हिंग फोसाईल म्हणतो कारण हेच आहे की जेव्हापासून लिव्हिंग फोसाईल या अर्थवरती आलेला आहे किंवा जेव्हापासून तो किंग क्रॅब या पृथ्वीवरती आलेला आहे तिथपासून ते आतापर्यंत बरेचसे म्हणजे अगदी करोडो लाखो वर्ष उलटून गेलेत अब्जो वर्ष उलटून गेलेत तरीही त्याने कोणतंही इव्हॉल्युशन नाही दाखवले त्याच्यामुळे त्याला आपण लिव्हिंग फोसाईल असं म्हणतो ओके म्हणजे एक ते लिव्हिंग चालतं बोलतं असं एक फोसाईल आहे फोसाईलला आपण मराठीमध्ये अवशेष म्हणतो तर तो अवशेष आहे बोलता नाही आहे फक्त चालता अवशेष आहे नेक्स्ट आहे फायलम मोल्युस्का मोलुस्कामध्ये जसं की आपण बी बी वाईल वगैरे म्हणतो किंवा ऑक्टोपस म्हणतो तर त्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स येतात फर्स्ट लार्जेस्ट फायलम आपण पाहिलं होतं अर्थ्रोपोडा आहे सेकंड लार्जेस्ट फायलम आहे तो म्हणजे मल्युस्का ओके सो मोल्युस्का टेरेस्टियल ऑर ॲक्वॅटिक मल्युस्का हा टेरेस्ट्रियल आहे याच्यामध्ये टेरेस्टियल ऑर्गनिझम्स असतात एक्वॅटिक ऑर्गनिझम्स असतात मग ते फ्रेश वॉटरवाले असो किंवा मेरीन वॉटरवाले असो याच्यामध्ये ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळते दे आर बायोलेटरली सिमेट्रिकल हे बायोलेटरली सिमेट्रिकल आहेत याच्यामध्ये पण काही एक्सेप्शन पण आहेत पण ते सोडतं हे सगळे बायलेटरली सिमेट्रिकल आहेत ट्रिप्लोप्लास्टिक आहेत सिलोमेट आहेत बॉडी इज कवर्ड बाय अ कॅल्कॅरियस शेल यांच्यामध्ये कॅल्कॅरियस शेल प्रेझेंट असतं की ज्याद्वारे त्यांच्या बॉडीला कवरिंग मिळतं अनसेगमेंटेड uh, आहे यांची बॉडी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की यांची बॉडी कशी आहे अनसेगमेंटेड uh, आहे बाकी सगळ्यांची मोस्टली ऑर्गॅनिझम्सची बॉडी अर्थ्रपोडा किंवा ॲशकल ॲशकलमेंथस यांच्यामध्ये आपण कुठेतरी सेगमेंट्स वगैरे असं काही पाहिलं होतं uh, मेंथसमध्ये नाही पण अर्थ्रपोडामध्ये आपण अॅनेलिडामध्ये वगैरे स सेगमेंट्स पाहिले होते बट या ठिकाणी मोल्युस्कमध्ये सेगमेंट्स वगैरे काही प्रेझेंट नाही आहे यांच्यामध्ये हेड प्रेझेंट असतं मस्क्युलर फूट असतात आणि विसरल हंप असतं आता हे विसरल हम काय आहे तर अ सॉफ्ट अँड स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन फॉर्म्स अ मेंटल कवरिंग ओवर द विसरल हम सो so, तुम्ही जर या ठिकाणी पाहिले इथे नाही दाखवले बट तरीही एक त्यांच्याकडे एक मस्क्युलर लेअर असतो आणि त्या मस्क्युलर लेअरच्या वरती तुम्ही त्या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे मँटल तुम्ही स्नेल वगैरे पाहिलं असेल गोगल गाय गोगलगायचा वरचा भाग अतिशय कठीण असतो तर ते असणार आहे मँटल आणि त्या मॅन्टलच्या आतमध्ये जे मस्क्युलर मसल्स वगैरे असणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत विसरल हंप ते हंप म्हणजे असं वरती उंचावर असं असताना गोल गोल सो याला आपण म्हणणार आहोत हे वरचा मँटल आणि खालचं असणार आहे विसरल हंप आणि असे दोन अँटिना ओके सो समथिंग लाईक अशा पद्धतीचं स्नेल असतं आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके सो द स्पेस बिट्वीन दी हम्प अँड दी मेंटल इज कॉल्ड एज मेंटल कॅव्हिटी ते मेंटल म्हणजे वरचं ते टनक कवरिंग आणि आतमधलं हम्प यांच्यामध्ये पण जो स्पेस आहे त्याला आपण मेंटल कॅ असं म्हणणार आहोत इन विच फेदर लाईक गिल्स आर प्रेझेंट त्याच्यामध्ये गिल्स प्रेझेंट असणार आहेत की जे रेस्पिरेशन एक्सक्रिश एक्सक्रिशन या सगळ्या प्रोसेसेस पफॉर्म करणार आहेत फंक्शन्स पफॉर्म करणार आहेत द एन्टेरियर हेड रिजन हा सेन्सरी टेंटॅकल्स या ठिकाणी टेंटॅकल्स प्रेझेंट असतात हे सध्या आपण स्नेलचे एक्झाम्पल घेतो आहे की ज्या ठिकाणी टेंटॅकल्स वगैरे प्रेझेंट आहेत द माउथ कंटेन्स अ फाईल लाईक रास्पिंग ऑर्गन फॉर फिडिंग एज रेड्युला यांच्यामध्ये स्पेशल टाईप ऑफ ऑर्गन प्रेझेंट आहे दॅट इज रेड्युला हे त्याचं खूप चांगलं किंवा कॅरेक्टरिस्टिक असं स्ट्रक्चर आहे की यांच्यामध्ये रेड्युला प्रेझेंट आहे जे रेस्पिंग ऑर्डर आहे खाण्यासाठी ऑर्गन आहे सॉरी खाण्यासाठी म्हणजेच लाईक फिडिंग ऑर्गन आहे की ते खाण्यासाठी वगैरे हेल्प करतं ओके okay? नेक्स्ट आहे दे आर युजली डायशियस मेल फिमेल सेपरेट पॅरस आहेत अंड ले करतात अंड देतात आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे ओब्व्हिअसली अंड्याचे कलम लार जे लारवामध्ये लारवापासून पिऊ पाहा पिऊबापासून काय ते अडल्ट एक्झाम्पल आहे पायला म्हणजेच काय ॲपल स्नेल ज्याला आपण म्हणतो म्हणजे स्नेल गोगल गाईचा प्रकार आहे पिंकटाडा पिंकटाडा म्हणजे काय पर्ल ओयस्टर तुम्हाला या ठिकाणी ना हां ॲपल स्नेल पाहायला मिळते ओके हे आहे आपलं ऑक्टोपस आणि पिंगटाळा म्हणजे पल ओएस्टर की ज्यामधून आपल्याला मोती वगैरे मिळतात ना तर ते सेपिया आहे म्हणजे कटल फिश नेक्स्ट आहे लो लोलिगो म्हणजे स्क्विड स्क्विड पण बरेच जण खातात खाल्लं असेल किंवा नसेल नेटवरती सर्च करा नेक्स्ट आहे ऑक्टोपसला आपण डेविल फिश पण म्हणतो त्याचं दुसरं नाव आहे ॲप ॲप सॉरी ॲप्लायसिया याला आपण सी हेअर म्हणतो नेक्स्ट आहे डेंटालियम टस्क शेल याला आपण म्हणतो नेक्स्ट आहे केटोप्ल्युरा याला आपण कायटॉन असंही म्हणतो सो so, अशा पद्धतीने याचे बरेचसे नावं आहेत एक लोकल नेम्स पण आहेत आणि सायंटिफिक नेम्स पण आहेत सो ते तुम्ही लक्षात ठेवू शकता नेक्स्ट आहे फायलम इकायनो डर्माटा इकायनो डर्माटामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इकायनो म्हणजे काय स्पाइन्स आणि डर्माटा म्हणजे स्किन सो so, यांच्या स्किनवरती स्पाइन्स प्रेझेंट असतात तुम्ही स्टारफिश वगैरे पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर या ठिकाणी पहा यांच्या बॉडीवरती काटे प्रेझेंट आहेत सो काटेवाले इकायनो डर्माटा ओके सो नेक्स्ट जर आपण पाहिलं यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स तर यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की कॅल्कॅरिया स्पाइन्स प्रेझेंट आहेत ज्यांच्यापासून त्यांचं एन्डोस्केलोटन तयार होतं स्पायनी बॉडी आहे ऑल आर मॅरिन विथ ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सगळे मॅरिन सांगितलेत म्हणजे सगळे सगळेच्या सगळे खऱ्या पाण्यामध्ये राहतात द अडल्ट इकायनोडम्स आर रेडियली सिमेट्रिकल पण लार्वा बायलेटरली सिमेट्रिकल हे आतापर्यंत तीन चार वेळा झालेलं आहे नेक्स्ट आहे दे आर प्लास्टिक दे आर सिलोमेट डायजेस्टिव्ह सिस्टम इज कंप्लीट यांच्यामध्ये डायजेस्टिव सिस्टम कम्प्लीट आहे ॲनस वेगळा आहे माउथ वेगळा आहे सगळं वेगळं आहे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी वगैरे प्रेझेंट आहे द मोस्ट डिस्टिंक्टिव्ह फीचर ऑफ इकायनोडम्स इज द प्रेझेन्स ऑफ वॉटर वॅस्क्युलर सिस्टम सगळ्यात महत्त्वाचं यांच्यामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टम आहे आपण कॅनल सिस्टम पाहिली होती पोरीफेरामध्ये वॉटर आत घेणं बाहेर सोडणं तर त्याचप्रमाणे यांच्यामध्ये पण वॉटर वॅस्क्युलर सिस्टम आहे विच हेल्प इन लोकोमोशन जी लोकोमोशन लोकोमोशनसाठी वगैरे हेल्प करते आ, प्रे वगैरे कॅप्चर करणं फूड कॅप्चर करणं रेस्पिरेशन करणं या सगळ्यासाठी ही हेल्प करते सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे की यांच्यामध्ये एक्सक्रिएटरी सिस्टम ॲब्सेंट असतं ओ सॉरी मी इथे दाखवायचं विसरले सो याच्यामध्ये एक्सक्रिएटरी सिस्टीम ॲब्सेंट असते हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे सो ते एक्सक्रिएशन कसं करतात तर वॉटर्स त्यांच्या बॉडीमधून बाहेर पडतं आणि वॉटर वॅस्क्युलर सिस्टम त्यासाठीच आहे नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट यांच्यामध्ये फिमेल मेल सेपरेट आहे रिप्रोडक्शन सेक्शुअल आहे फर्टिलायझेशन इज युजली इंटर्नल बॉडीच्या आतमध्ये होतं डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे किंवा विथ फ्री स्विमिंग लार्वा यांच्यामध्ये पण uh, लार्वा असतात इकायनोटर्म्समध्ये डायप्ल्युरा नावाचा लार्वा प्रेझेंट असणार आहे ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके सो नेक्स्ट आहे दॅट इज की याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ॲस्टेरियास म्हणजे स्टारफिश येणार आहे या ठिकाणी स्टारफिशचं डायग्राम आहे ओके सो नेक्स्ट आहे इकायनस म्हणजे सी अर्चिन ज्याला आपण म्हणतो नेक्स्ट आहे सी अर्चिनला खूप मोठ्या प्रमाणात काटे काटे आणि मोठे मोठे काटे असतात नेक्स्ट आहे अँटीडॉन म्हणजे सी लिली कुकुमॅरिया म्हणजे सी कुकुंबर ज्याला आपण म्हणतो सेम लाईक कुकुंबरसारखंच असतं ते फक्त एवढंच किती सपाट असतं आणि जमिनी सॉरी पाण्यामध्ये असतं मेरीन वॉटरमध्ये असतं त्याच्यानंतर आहे ओफ्युरा हे खूप महत्त्वाचं आहे ओफ्युरा म्हणजे स्टाल स्टार तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर स्टारफिशमध्ये आणि ओफ्युरामध्ये एक डिफरन्स आहे कॉम छोटासा डिफरन्स आहे तो असा की हे जाड आहे आणि हे थोडंसं बारीक आहे ओके सो याला आपण म्हणतो ओफ्युरा आणि याला आपण म्हणणार आहोत ॲस्टेडियास किंवा याला आपण स्टारफिश म्हणणार आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात शेवटचा फायलम आहे नॉन कॉर्डाट्समधला तो म्हणजे हेमी कॉर्डाटा यानंतर आपण कॉर्डेट्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण सगळं याच व्हिडिओमध्ये जर इन्क्लूड केलं इट विल बिकम खूप मोठा मोठा व्हिडिओ सो त्याच्यामुळे आपण कॉर्डेट्स नेक्स्ट पार्टमध्ये इन्क्लूड करूया ओके okay? सो so, नेक्स्ट आहे हेमी कॉर डाटा वॉज अर्लियर कन्सिडर्ड ॲज अ सब फायलम अंडर फायलम कॉ डाटा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर हेमी कॉर डाटाला कॉर डाटामध्ये इन्क्लूड केलं होतं रिझन हेच आहे की याच्यामध्ये काहीशा प्रमाणामध्ये थोडंसं नोटो कॉर्ड प्रेझेंट असतं सो त्याच्यामुळे याला आधी कॉर डेटामध्ये टाकलं होतं बट आता बाहेर काढलं ओके सो बट नाव इट इज प्लेस्ड ॲज अ सेपरेट फायलम अंडर नॉन कॉर्डेट्स आता आपण हेमी कॉर्डाटाचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहतोय की याच्यामध्ये एक स्टोमो प्रेझेंट असतं आणि त्याचं स्ट्रक्चर सिमिलर आहे नोटोकॉर्डशी आणि त्याच्यामुळे त्याला आधी टाकलं गेलं होतं कॉर्डेट्स कॉर्डेट्समध्ये आणि आता मात्र हेमी कॉर्डाटाला कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांच्यामधलं कनेक्टिंग लिंक मानलं जातं कशामुळे स्टोमोकॉर्ड आहे स्टोमोकॉर्ड जे की नोटोकॉर्ड सारखं एक स्ट्रक्चर आहे ओके okay, कुठे आहे कॉलर लिज रिजनमध्ये आहे या ठिकाणी प्रेझेंट आहे ओके हे आहे त्यांचं कॉलर रिजन तीन तीन भागांमध्ये बॉडी डिवाइड आहे प्रोबोसिस कॉलर लिज रिजन आणि ट्रंक सो या कॉलर लिजनमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक नोटो कार्ड स्ट्रक्चर स्टोमो कार्ड पाहायला मिळते नेक्स्ट आहे फाइलम कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल ग्रुप ऑफ वॉर्म लाइक मरीन एनिमल्स विथ ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हा एवढा मोठा असा काही ग्रुप नाही आहे छोटासा ग्रुप आहे यामध्ये मोस्टली बेलॅनोग्लोसस अँड सॅकोग्लोस नावाचे ऑर्गनिझम्स इन्क्लूड केस केले जातात दे आर बायलेटरली सिमेट्रिकल ट्रिप्लोप्लास्टिक यू सि यू सिलोमेट आहेत किंवा सिलोमेट आहेत द बॉडी सिलेंड्रिकल अँड इज कंपोज ऑफ एन्टेरियर प्रोबोसिस कोलार अँड ट्रंक किंवा कॉलर अँड ट्रंक सर्क्युलेटरी सिस्टम इज ओपन टाईप याच्यामध्ये ओपन टाईप आहे ते सगळे आर्टरी बेटरी काही नाही आहेत नेक्स्ट आहे रेस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू गिल्स आता हे ॲक्वेटिक आहेत पाण्यामध्ये राहतात सो त्याच्यामुळे रेस्पिरेशन गिल्सने होणार आहे नेक्स्ट आहे एक्सक्रिटरी ऑर्गन इज इन प्रोबोसिस ग्लँड सो प्रोबोसिसमध्ये प्रोबोसिस ग्लँडमध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत सेक्सेस आर सेपरेट फिमेल मेल सेपरेट फर्टिलायझेशन एक्सटर्नल डेव्हलपमेंट इन डायरेक्ट एक्झाम्पल बेलॅनोग्लोसस आणि से सेकोग्लोसस तर अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल्स आहेत हेमी कॉर्डाटाचे हेमी म्हणजे हाफ कॉर्डाटा म्हणजे ते नोटोकॉर्ड ओके okay? सो so, अशा पद्धतीने होतं हेमी कॉर्डाटा नेक्स्ट आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फायलम कॉर्डाटाबद्दल त्यामध्ये आपण कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्स यांच्यामध्ये डिफरन्स याच्यामधले वेगवेगळे ॲनिमल्स हे सगळं पाहणार आहोत सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बऱ्याचशा ॲनिमल्सची नव्याने ओळख झाली असेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी विन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय